हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला BHCET एक्झाम 2023 साठी टीचिंग ॲप्टिट्यूड शिक्षक अभिवृत्ती या युनिटवरचे MCQs बघायचे आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 150+ अति महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे तुम्हाला या एक्झाममध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळवण्यासाठी हेल्प करते. जसे की आपल्याला माहिती आहे, 100 मार्कांसाठी हा पेपर आहे टोटल, ज्यामध्ये 30 मार्क्स टीचिंग ॲप्टिट्यूडवरती आहेत. सो या प्रॅक्टिसमुळे, या 150+ MCQsमुळे तुम्हाला मॅक्झिमम 30 आउट ऑफ मॅक्झिमम मार्क्स मिळवण्याची खात्री तुम्हाला येईल. ठीक आहे, सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स या एक्झामला टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी BHCET एक्झाम 2023 साठी फुल रिव्हिजन कोर्स आमच्याकडे अवेलेबल आहे. जसे की आपल्याला एक्झामसाठी फक्त 8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तर या 8 दिवसामध्ये कसा मॅक्झिमम स्कोअर करण्यासाठी अभ्यास करायचा, यासाठी हा फुल रिव्हिजन कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स, 10 फुल सिलॅबस टेस्ट सिरीज, फुल सिलॅबस कम्प्लीट नोट्स, 2000 MCQ क्वेश्चन बँक. हार्डली 5 ते 6 दिवसामध्ये तुम्ही हा फुल रिव्हिजन कोर्स जो आहे तो कम्प्लीट करू शकता आणि मॅक्झिमम 100 आउट ऑफ मॅक्झिमम स्कोअर करू शकता. या कोर्सची फीस आहे 1000 रुपीज आणि ESCET या कोर्ससाठी 1500 रुपये फीस आहे. सो ही फीस भरल्यानंतर फक्त या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा, किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा आणि त्याच्या सर्च बॉक्समध्ये CET टाईप करा. त्यानंतर हे दोन ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल दिसतील. ज्या ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट करा ते तुम्ही तुमच्या कोर्सप्रमाणे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, सो लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रिपरेशनला व्यवस्थित मार्ग द्या आणि मॅक्झिमम स्कोर करा. असते इव्हॅल्युएशन इज -- कसे असते, संख्यात्मक, गुणात्मक, संख्यात्मक गुणात्मक आणि यापेक्षा वेगळे. काय करेक्ट असणार आहे यांचं आन्सर? याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, संख्यात्मक आणि गुणात्मक. मूल्यमापन संख्यात्मक कसं असू शकतं? जे तुम्हाला मार्क्स दिले जातात ते संख्यात्मक. गुणात्मक कसं असू शकतं? तुम्हाला जो रिमार्क दिला जातो की छान, व्हेरी गुड, हे काय असतं? गुणात्मक. तर दोन्ही प्रकारे मूल्यमापन केलं जाऊ शकतं, त्यामुळे संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही प्रकारचं मूल्यमापन इथे केलं जातं आणि क आन्सर इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, -- ही प्रक्रिया विद्यार्थी शिक्षण व शिक्षण प्रक्रिया या सर्वांचे मूल्यमापन करते. तर -- मध्ये फक्त विद्यार्थ्यांचे ठराविक वेळेचे कार्य मापन केले जाते. काय केलं जातं? ऑप्शन्स आहेत मूल्यमापन परीक्षा, म्हणजे -- ही प्रक्रिया, कोणती प्रक्रिया आहे ही आणि मूल्यमापन करते. तर -- मध्ये फक्त विद्यार्थ्यांचे ठराविक वेळेचे कार्य मापन करते आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, मूल्यमापन ही प्रक्रिया विद्यार्थी व शिक्षण प्रक्रिये सर्वांचे मूल्यमापन करते आणि परीक्षेमध्ये फक्त विद्यार्थ्यांचे ठराविक वेळेचे कार्य मापन केले जाते. बरोबर आहे ना? ठराविक वेळेचं मापन कशामध्ये केलं जातं? एक्झाम मध्येच. आणि मूल्यमापन ही काय आहे? एक प्रक्रिया आहे, शिक्षणातील प्रक्रिया आहे, राईट? म्हणून ऑप्शन अ इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते घटक परिणामकारक अध्ययनास मदत करतात? ऑप्शन्स आहेत संपादन बाबत सतत मिळणारे प्रत्याभरण, विद्यार्थ्यांसमोर असणाऱ्या विशिष्ट उद्दिष्टांचा संच, विद्यार्थ्यांची शारीरिक परिपक्वता, विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत शिक्षकांची कळकळ. वरीलपैकी आता हे दिलेले कोर्स आहेत आणि या कोर्सपैकी आपल्याला करेक्ट आन्सर निवडायचा आहे. तर यातले कुठले घटक अध्ययनास मदत करतात? ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन बी, केवळ 1 आणि 2. 1 आणि 2 कोणता आहे? संपादन बाबत सतत मिळणारे प्रत्याभरण आणि विद्यार्थ्यांसमोर असणारा विशिष्ट उद्देशांचा संच. ठीक आहे, 1 आणि 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, -- ही अखंड प्रक्रिया आहे. -- इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. कोणती प्रोसेस कंटिन्यू आहे? ऑप्शन्स आहेत मूल्यमापन परीक्षा, मूल्यमापन व परीक्षा आणि मापन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, मूल्यमापन. मापन अखंड प्रक्रिया नाही आहे, पण मूल्यमापन हे नेहमी होत असतं. म्हणजे तुम्ही आता पहिलीपासून ते लास्ट स्टेजपर्यंत मूल्यमापन तुम्ही जॉबला जरी लागला तरी त्याचं होत असतं, राईट? म्हणून मूल्यमापन ही काय आहे? अखंड प्रक्रिया आहे. ठीक आहे, जॉबमध्ये कसं होऊ शकतं? प्रमोशन मिळतं ते कोणत्या बेसिसवरती मिळतं? मूल्यमापन. कशाचं मूल्यमापन? तुमच्या कामाचं मूल्यमापन. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, -- हे केवळ संख्यात्मक वर्णन असते. तर -- मध्ये संख्यात्मक वर्णन, गुणात्मक वर्णन व अभिप्रायाचा समावेश होतो. आता दिलेल्या ऑप्शन्स मध्ये संख्यात्मक वर्णन असते तर -- मध्ये संख्यात्मक, ओके, दोन्ही मध्ये संख्यात्मक दिलेला, संख्यात्मक वर्णन असते आणि गुणात्मक वर्णन अभ्यर्थ्याचा समावेश असतो. याच्यामध्ये मूल्यमापन मापन, मापन मूल्यमापन, अभिप्राय मापन आणि मापन अभिप्राय. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, मापन आणि मूल्यमापन. मापन हे केवळ संख्यात्मक वर्णन असते तर मूल्यमापन मध्ये संख्यात्मक वर्णन, गुणात्मक वर्णन व अभिप्रायाचा समावेश होतो. म्हणजे मूल्यमापन ही मापनपेक्षा मोठी संकल्पना आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षण म्हणजे केवळ स्मरणाचीच परीक्षा आहे हे विधान -- आहे. कसं आहे? ऑप्शन्स आहेत बरोबर आहे, निश्चित आहे, सॉरी अनिश्चित आहे,
क निश्चित आहे, द चूक आहे. कसं आहे, बरोबर आहे की चूक आहे सेंटेन्स? शिक्षण ही केवळ स्मरणाचीच परीक्षा आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, चूक आहे. स्मरणाचीच नाही, स्मरण हे त्यातला एक फक्त पार्ट झाला. त्याच्यामध्ये तुमचं आचरण, विचार, ठीक आहे, तुमची प्रेझेंट करण्याची क्षमता, हे सगळंच त्याच्यामध्ये बघितलं जातं, ठीक आहे, शिक्षणा थ्रू. म्हणून ही फक्त स्मरणाचीच परीक्षा असते नाही, म्हणून हे स्टेटमेंट इथे चूक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षणातून विद्यार्थ्याचा डॅश डॅश विकास साधायचा असतो. कसा विकास साधायचा असतो? बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक, वरील सर्व. कशा प्रकारचा विकास होतो शिक्षणातून विद्यार्थ्याचा? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. बोध पण येतो, भावात्मक म्हणजे त्यांच्यामध्ये इमोशनल टच पण शिकवला जातो किंवा इमोशनल बॅकग्राऊंड तुमचं तयार होतं. क्रिया, ऑलरेडी शिक्षणामध्ये तुम्हाला क्रिया शिकवल्या जातात की काय करायला पाहिजे. तुमचं सिच्युएशनमध्ये प्रत्येक वेळेला असे क्वेश्चन्स पण विचारले जातात एक्झाममध्ये की अशी सिच्युएशन तुमच्या समोर आली तर तुम्ही काय कराल, म्हणजेच क्रिया कुठली केली पाहिजे, कुठली क्रिया योग्य आहे, अयोग्य आहे, हे सुद्धा शिकवलं जातं शिक्षणातून. म्हणून या तिन्ही घटकांचा विकास साधायचा असतो शिक्षणातून, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिकाम्या वेळेला शिक्षकाने काय करावे? बी एड सी ई टी 2005 आलेला परत एकदा हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना भेंड्या खेळण्यास सांगावे, परिसरातील घडामोडीची माहिती घ्यावी, विद्यार्थ्यांना शांत बसून स्वतःचे काम करावे, ज्या विषयाचा तास आहे त्याचे अध्यापन करायस सांगावे. रिकाम्या वेळेस शिक्षकाने काय करायला पाहिजे, शिक्षकाची भूमिका इथे विचारलेली आहे. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, परिसरातील घडामोडींची माहिती द्यावी. परिसरातील घडामोडींची माहिती म्हणजे करंट अफेअर्स किंवा करंट न्यूज ज्या असतात त्याविषयी इथे बोललेले आहे, ठीक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, अभ्यासक्रमात स्थळ काळ परिस्थितीला अनुसरून योग्य बदल करावा लागतो, यालाच काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत लवचिकता, विविधता, परिणितता, वैयक्तिकता. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, लवचिकता. ठीक आहे, वेळेनुसार बदलणे, ठीक आहे. बदलणे म्हणजे काय, एखाद्या साच्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये त्या साच्यासारखं होऊन जायचं, जे साच्य मिळालं उस साचे की तर ढल जाव जो म्हणतात त्याला लवचिकता म्हणतात, ठीक आहे. म्हणून याचा हा आपला अ आन्सर इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शिक्षकाशी आपण संबंध ठेवाल? राजकीय व्यक्तीशी जवळीक असणारा, सामाजिक प्रतिष्ठा असणारा, साहित्य कला नामवंत असणारा, वर्गात प्रामाणिकपणे अध्ययन करणारा. कोणता शिक्षक आपल्याला चांगला आणि लोकप्रिय वाटेल, त्याच्याशीच आपण जास्त राहणार सोबत, राईट, त्यांच्याशीच आपण आपले प्रश्न मांडणार, त्यांच्याकडूनच आपल्याला आपले ज्या कन्सेप्ट राहिलेले आहेत त्या शिकून घेणार, राईट. मग अशा कुठल्या शिक्षक म्हणजे यापैकी कोणते शिक्षक आपल्याला असे आवडते असणार आहे? याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी, वर्गात प्रामाणिकपणे अध्यापन करणारा, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मूल्यमापनामुळे वर्ग अध्ययनापूर्वी विद्यार्थ्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करतात, स्थान निश्चिती, निर्णयात्मक, काळ निश्चिती आणि समानात्मक. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, स्थान निश्चिती. मूल्यमापनामुळे वर्ग अध्ययनापूर्वी विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मूल्यमापन करतात, स्थान निश्चिती मूल्यमापनामुळे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षणातील वैयक्तिकता म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत, प्रत्येक व्यक्तीसाठी निराळा अभ्यासक्रम असणे, असलेल्या आकृतीबंधामध्ये आवडीच्या कृती व उपक्रमांची निवड करण्याची तरतूद असणे, प्रत्येक व्यक्तीसाठी एक शिक्षक असणे, प्रत्येकावर वैयक्तिक लक्ष ठेवणे. सो यातला करेक्ट आन्सर कोणता असणार आहे? ऑप्शन बी, असलेल्या आकृतीबंधामध्ये आवडीच्या कृती व उपक्रमाची निवड करण्याची तरतूद असणे, याला व्यक्तिमत्वता किंवा व्यक्तिकता म्हणतात. म्हणजे व्यक्तिमत्व विकास हा एक विषय असतो आपल्याला शाळेमध्ये, त्यामध्ये काय केलं जातं, असेच उपक्रमांमधून तुम्हाला नवनवीन उपक्रमामध्ये काय काय शिकवलं जातं, ठीक आहे. म्हणजे हे शिक्षणातील वैयक्तिकता आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, गटचर्चा ही पद्धती कशी आहे किंवा गटचर्चा ही पद्धती डॅश डॅश आहे. ऑप्शन्स आहेत, खूपच वेळखाऊ आहे आणि उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या माहिती खूप असल्याने वापरण्यास अयोग्य आहे, परस्परांकडून शिकवण्यास सहाय्य करते म्हणूनच सर्व पाठ्यघटक शिकवण्यासाठी वापरली, वरचेवर वापरली जावी कारण त्यामुळे शिक्षकाला वर्गाध्यापनातून थोडी मोकळीक मिळते, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण करण्यास वापरली जावी. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, खूपच वेळखाऊ आहे आणि उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या माहिती खूप असल्याने वापरण्यास अयोग्य आहे, ठीक आहे. गटचर्चा बद्दलचा स्टेटमेंट कोणतं एखादं त्याच्याशी रिलेटेड आहे हे प्रश्न होता आणि त्यातला फर्स्ट स्टेटमेंट त्याच्याशी जास्त रिलेटेड आहे किंवा योग्य आहे, ठीक आहे. खेळ व क्रीडा यामुळे डॅश डॅश क्षमतेचा विकास होतो. कोणत्या प्रकारचा क्षमतेचा विकास होतो खेळ आणि क्रीडामुळे? शारीरिक, भावनिक, धार्मिक, नैतिक. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, शारीरिक, ठीक आहे. फिजिकल डेव्हलपमेंट किंवा फिजिकल ॲबिलिटीची डेव्हलपमेंट गेम्समुळे होते, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्यक्ती भिन्नतेचा विचार करून प्रत्येक विद्यार्थ्याची आवड, अध्ययन गती लक्षात घेऊन योग्य त्या अध्ययनविषयक तरतुदी निर्माण करून देणे
व प्रत्येकाचा परिपूर्ण विकास करणे म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत प्रभुत्व संपादन, ज्ञान संपादन, चिकाटी, वैयक्तिकता. याचा करेक्ट आंसर आहे ऑप्शन अ, प्रभुत्व संपादन. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, सहली, सहभोजन, समाजात मिसळणे इत्यादी डॅशचा विकास होतो. तर ह्या ज्या आपल्या ऍक्टिव्हिटीज आहेत की सहलीला जाणं, सगळ्यांसोबत बसून जेवण करणं किंवा समाजात मिसळणं, याच्यामुळे नेमका कशाचा विकास होतो? ऑप्शन्स आहेत भावनिक क्षमता, बौद्धिक क्षमता, धार्मिक क्षमता की नैतिक क्षमता. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, भावनिक क्षमता. भावनिक क्षमता म्हणजे कसं, एकमेकांबद्दल थोडासा आदर वाटणे, एकमेकांबद्दल सहानुभूती वाटणे किंवा एकमेकांबद्दल हेल्पिंग नेचर वाटणे, हे सगळं भावनिक क्षमतेमध्ये येतं आणि त्यांचा विकास जेव्हा जेव्हा तुम्ही जास्त लोकांमध्ये जाल तेव्हा तेव्हा होतो. सो त्यामुळे स्कूलमध्ये टीचर्स हे करत असतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, सण, जयंत्या, पुण्यतिथी, यात्रा इत्यादी मधील सहभागामुळे डॅश डॅश क्षमतेचा विकास होतो. सेम वेगळे, आता सण जयंत्यामुळे कशाचा विकास होतो? बौद्धिक, धार्मिक, नैतिक, भावनिक आणि शारीरिक. सो याचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी, धार्मिक सोबतच नैतिक पण. नैतिक का? कारण आपण हे सण वार जे करतो त्याच्यामध्ये आपण आदराने मोठ्यांचा पाया पडतो किंवा एकमेकांना जेव्हा विशेष करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण आपली नैतिकता पण जपत असतो किंवा विकास होतो, त्या क्षमतेचा विकास होतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते घटक संज्ञापनात अडथळे आणू शकतात? संदेश देणाऱ्याच्या मनातील संदेश विषयक गोंधळ, संदेश देणाऱ्याचे पूर्वग्रह, संदेश ग्राहकाची संदेश स्वीकारण्याबाबतची असमर्थता, संदेश देणाऱ्याची विचलित मानसिकता. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 1, 2, 4. 1, 2, 4. संदेश ग्राहकाचा संदेश याच्यामध्ये अडथळा आणू शकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्षमता अधिष्ठित अभ्यासक्रमात शिक्षकाची भूमिका डॅश डॅश असते. ऑप्शन्स आहेत तज्ञाची, मार्गदर्शकाची, तज्ञ मार्गदर्शकाची आणि सहभागाची. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, तज्ञ मार्गदर्शकाची. कशाची? तज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षक काम करतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, क्षमशात दृष्टीत अभ्यासक्रमात उपक्रमाचा सहभाग होतो. कशामध्ये? वैयक्तिक, सामूहिक, वैयक्तिक सामूहिक आणि यापेक्षा वेगळे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, वैयक्तिक आणि सामूहिक. क्षमता अधिष्ठित अभ्यासक्रमात उपक्रम कशामुळे लाभवले जातात? तुम्ही वैयक्तिक विकास व्हावा म्हणून, तुमचा व्यक्तिमत्व विकास व्हावा म्हणून आणि सामूहिक विकास व्हावा यासाठी सुद्धा केला जातो. सामूहिक विकास कसा होऊ शकतो? एक स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये तुम्ही एकटे सहभाग घेत नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळे जण सहभागी होतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होते पण त्या कॉम्पिटिशनमध्ये काहीतरी वेगळं तुम्हाला शिकायला मिळतं आणि त्या कॉम्पिटिशनच्या नादामध्ये तुम्ही स्वतःचा विकास करता. ठीक आहे, तो या उपक्रमांच्या सहभागामुळे हे वैयक्तिक आणि सामूहिक विकास होतो. ठीक आहे, यांचा सहभाग असतो त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कृतीयुक्त अध्यापन म्हणजे काय? अध्यापनाच्या वेळी शिक्षकाने कृती करणे, शिक्षकाने कृतीबाबत माहिती देणे, विद्यार्थ्यांनी शिक्षक कृतीचे निरीक्षण करणे, कृतीद्वारे विद्यार्थ्यांनी शिकवणे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, कृतीद्वारे विद्यार्थ्यांनी शिकणे. ओके, द आन्सर इथं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही सर्व वर्गाला प्रश्न विचारला आहे, त्याचे उत्तर विद्यार्थ्यांना मिळाले नाही, यात तुमचे मते डॅश डॅश खालीलपैकी कोणते कारण असावे? ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांना प्रश्न समजला नसेल, विद्यार्थ्यांना चर्चा असलेल्या विषयाचे आकलन झाले नसेल आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही असे विद्यार्थ्यांनी ठरवले असेल, कि वरीलपैकी सर्व. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, विद्यार्थी ठरवणार नाही की आन्सर द्यायचा नाही. ठीक आहे, प्रश्न समजला नसेल. का समजला नसेल? कारण चर्चा केलेल्या विषयाचा आकलनच झालेला नसेल, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चन साठी. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने होणारे वाचन म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन्स आहेत अप्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुभव, यापैकी नाही. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, प्रत्यक्ष अनुभव. ओके, ऍक्च्युअल एक्सपिरियन्स. ज्ञानेंद्रिय म्हणजे आपण काय करतोय, एक्सपिरियन्स करतो म्हणजे स्वतः टच करतोय, स्वतः फील करतोय, तो प्रत्यक्ष अनुभव असतो म्हणून, आणि तो ज्ञानेंद्रियानेच होत असतो. ठीक आहे, टच, स्किनचं टच, त्याच्यामध्ये आईज, नोज, माउथ, इयर, काय ज्ञानेंद्रियात आपल्या, आणि त्याच्याने होणारं आकलन म्हणजे प्रत्यक्ष अनुभव. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, एखाद्या वस्तूचे चित्र वर्गात दाखवणे म्हणजे डॅश डॅश होय. प्रत्यक्ष अनुभव, अप्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभव, यापैकी नाही. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अप्रत्यक्ष अनुभव. चित्र दाखवणे, ठीक आहे, टच करून स्वतः आपण फील करणार का? नाही. ठीक आहे, हे काय आहे? अप्रत्यक्ष अनुभव आहे जो आपल्याला स्वतः घेतलेला नाही, आपण कोणीतरी दुसऱ्याने दाखवलेला, म्हणून अप्रत्यक्ष अनुभव येते. ठीक आहे, शाळेतील शिक्षण हे डॅश डॅश असते, तर शाळा बाह्य शिक्षण हे डॅश डॅश असते. नियोजित प्रासंगिक, प्रासंगिक नियोजित, नियोजित नियोजित, प्रासंगिक प्रासंगिक. त्याच्यामध्ये बघा,
शाळेतील शिक्षण हे नियोजित असते तर शाळाबाह्य शिक्षण हे प्रासंगिक असते. बरोबर आहे ना? शाळेबाहेर जे शिक्षण असतं ते ठरवून दिलेलं असतं का? नाही, पण शाळेत जे शिकवलं जातं त्याचा सिलॅबस ठरलेला असतो. हे बुक्स ए इयत्ता पहिलेला एवढे बुक्स किंवा इयत्ता पहिलीचे हेच बुक्स आहेत, त्यांना हाच विषय शिकवायचा, हे कसं असतं? नियोजित असतं. पण शाळाबाह्य शिक्षण म्हणजे काय? की झाडाची 12 वाजल्यानंतर झाडाची सावली तेवढी येत नाही, त्याच्यानंतर सूर्य इकडे उगवतो, ह्या ज्या गोष्टी आहेत शाळाबाह्य शिक्षण जे आहे हे शाळेत पण येतं पुस्तकामध्ये. पण जे तुम्हाला एक्सपिरियन्स ते नॉलेज येतं शाळेबाहेरचं शिक्षण, ते कसं येतं? प्रसंगानुसार येतं. जसा प्रसंग तुम्ही फेस कराल तसं त्याचं आयोजन. किंवा प्रश्न आहे, अभ्यासक्रमाशी संबंधित चुकीचे वाक्य कोणते? हे काही वाक्य दिलेले आहेत, स्टेटमेंट दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी चुकीचं वाक्य कोणतं आहे ते सांगायचं आहे. अभ्यासक्रम हा समाज जीवनाशी प्रभावीपणे जोडला गेला पाहिजे. व्यक्ती बरोबर राष्ट्राच्या व समाजाच्या अपेक्षा अभ्यासक्रमातून पूर्ण झाल्या पाहिजेत. केंद्र सरकारने स्वतःच्या सोयीनुसार अभ्यासक्रम ठरवावा. अभ्यासक्रम हा समाज परिवर्तनास उपयुक्त असावा. ठीक आहे, समाज जीवनाशी प्रभावीपणे जोडला जाऊ शकतो, जोडला जावा, हे पण चांगलं आहे. त्याच्यानंतर व्यक्ती बरोबर राष्ट्राच्या समाजाच्या अपेक्षा अभ्यासक्रमातून पूर्ण झाल्या पाहिजेत. अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत, यापेक्षा आता बघा हे पण आपला बरोबर आहे इथे की अभ्यासक्रम म्हणजे अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. ठीक आहे, समाजाच्या आणि व्यक्तीच्या सुद्धा दोघांच्याही. त्यानंतर चौथा आहे, अभ्यासक्रम हा समाज परिवर्तनास उपयुक्त असावा. हे तर अगदी योग्य आहे, म्हणजे करेक्ट आन्सर कुठला असणार याचा आपलं के क. ठीक आहे, सी, कारण चुकीचं वाक्य सांगितलंय. केंद्र सरकारच्या सोयीनुसार अभ्यासक्रम देऊन काय फायदा होणार आहे? काहीच नाही, म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, विज्ञान व तंत्रज्ञानाची होणारी प्रगती, शिक्षणात होणारे बदल, नव्या तंत्राचा उपयोग, आधुनिकीकरण हे डॅश डॅशशी संबंधित आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कशाशी संबंधित आहेत? ऑप्शन आहेत समाज परिवर्तन, समाज, सामाजिक अस्थिरता, सामाजिक जाणीव. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, समाज परिवर्तन. कोणतं कोणतं? विज्ञान तंत्रज्ञान होणारी प्रगती, शिक्षणात होणारे बदल आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग, आधुनिकीकरण. या सगळ्या गोष्टी काय आहेत? डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहेत, जे समाज परिवर्तनाशी संबंधित आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी जर वर्गात नियमितपणे उपस्थित राहत नसतील तर शिक्षकाने काय करायला पाहिजे? ऑप्शन्स आहेत, वर्गात नियमितपणे उपस्थिती घ्यावी, विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येतील अशा नाविन्यपूर्ण पद्धतीचा वापर करावा, प्राचार्यांच्या कानावर ही बाब घालून त्यांना विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची विनंती करावी, वर्गात उपस्थित राहणे किंवा नाही ही बाब विद्यार्थ्यांवर सोपवावी व विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीने मनाला त्रास करून न घेता आपल्या नेहमीच्या पद्धतीने अध्यापन चालू ठेवावे. आपलं अध्यापन चालू ठेवायचं शिक्षकाचं काम आहे का? म्हणजे त्यांना फक्त पगार मिळतो म्हणून ते काम करतात का? नाही, त्यांचं समाज कार्याचं पण काम आहे. ठीक आहे, म्हणजे समाज डेव्हलप करायचं पण काम आहे आणि ते कुठून होणार आहे? विद्यार्थी घडून. मग त्यांनी काम करून, नुसतं काम करून भागण्याने, उपस्थिती घेऊन विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होणार नाही आणि कारवाई करून सुद्धा, प्राचार्यांवरती कारवाई करून सुद्धा त्याचा विद्यार्थ्यांवरती परिणाम होईलच असं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे उलट विद्यार्थी कमी होतील स्कूलमध्ये. याचं करेक्ट आन्सर असणार आहे ब, काहीतरी नवीन नवीन उपक्रम करायचे आणि विद्यार्थ्यांनाच प्रोत्साहित करायचं की तुम्ही स्कूलमध्ये या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान स्वीकारण्यायोग्य आहे? ऑप्शन्स आहेत, जुने ते सोने म्हणून समाज परिवर्तनास विरोध करावा, नवे ते सारे हवे म्हणून सर्व जुन्या गोष्टीस विरोध करावा, समाज प्रगतीला पोषक व हितकारक असे परिवर्तन स्वीकारावे, वरील सर्व विधाने स्वीकारावे. आता वरील सर्व विधान स्वीकारायचे म्हटल्यावर समाज परिवर्तनास विरोध करावा हे योग्य आहे का? नाही. नवे ते सारे हवे आणि जुन्या गोष्टी सोडून चालणार आहे का? नाही, कारण जुन्यावरूनच आपण नवीन नॉलेज घेत असतो, म्हणजे बी पण येत नाही. आणि डी, हे दोन नाही म्हणल्यावर डी पण नाही. मग एकच आन्सर उरलं आपलं कुठलं? क, समाज प्रगतीला पोषक व हितकारक असे परिवर्तन स्वीकारावं. पुढचं आहे, SPC म्हणजे काय? SPC चा फुल फॉर्म किंवा त्याचा अर्थ काय? ऑप्शन्स आहेत, परीक्षेतील गैरप्रकारामुळे संबंधित विषयाशी संपादनुक रद्द करणे, विद्यार्थ्यातील परीक्षेतील गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांची संबंधित परीक्षेची संपादुक रद्द करणे, परीक्षेतील गैरप्रकारास आळा घालणे यापैकी नाही. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, परीक्षेतील गैरप्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्याची संपादनुक रद्द करणे म्हणजे SPC. ओके, पुढचा प्रश्न आहे, सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणात डॅश डॅश आयोगाच्या शिफारशीची काय आहे? ऑप्शन्स आहेत, न्याय छगला आयोग, सरकारी आयोग, कोठारी आयोग, राजा चेली आयोग. यातल्या कुठल्या आयोगाने नव्या शैक्षणिक धोरणात सरकारच्या हे केलेल्या शिफारसी केलेल्या आहेत? ऑप्शन सी, कोठारी आयोग, सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यार्थ्याला अध्ययना दरम्यानच्या पायऱ्यांवर प्रत्याभरण देण्यासाठी प्रक्रिया अंतर्गत मूल्यमापनाचा उपयोग होतो. खालीलपैकी प्रक्रिया अंतर्गत मूल्यमापनाचे उदाहरण कोणते? ऑप्शन्स आहेत, प्रवेश चाचणी, घटक चाचणी, वार्षिक चाचणी, पात्रता चाचणी. ठीक आहे, प्रत्याभरण देण्यासाठी
फीडबॅक साठी कुठली घेतली जाते चाचणी? करेक्ट आंसर आहे ऑप्शन बी, घटक चाचणी. ठीक आहे, घटक चाचणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅशडॅश ही औपचारिक शिक्षणाचे केंद्र आहेत. औपचारिक म्हणजे जिथं फॉर्मल एज्युकेशन होतं. ऑप्शन्स आहे शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, वरील सर्व. कुठे होतं औपचारिक शिक्षण दिलेल्या ऑप्शन्स पैकी? इथे करेक्ट आंसर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे. इथे काय आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात. विद्यार्थी एका युनिफॉर्म मध्ये येतात, शिक्षकांचा आदर करतात, रिस्पेक्ट करतात, तिथे शिक्षक शिक्षण घेतात. हे काय आहे, औपचारिक पद्धत आहे. आणि औपचारिक पद्धती ह्या शिक्षणाच्या या केंद्रांवरती दिलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, डॅशडॅश हे औपचारिक शिक्षण क्षेत्रे नाहीत. मगाशी होतं विचारलं, आता नाहीत विचारलंय. कुटुंब, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ. मगाशी जे तिन्ही ऑप्शन आहेत, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, हे औपचारिक आहेत. उरलं एकच. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, कुटुंब. कुटुंब हे काय आहे, औपचारिक शिक्षण क्षेत्र नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, डॅशडॅश शिक्षणात प्रत्येक स्तरासाठी विशिष्ट कालावधी असतो. औपचारिक, अनौपचारिक, सहज, अवधिक. औपचारिक, अनौपचारिक मध्ये काही कालावधी असतो का शिक्षणाचा? नाही. औपचारिक मध्ये कालावधी असू शकतो का? असू शकतो. कसे? जसं की 10वीचं 1 वर्ष, 12वीचं 2 वर्ष, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष, हे काय आहेत, औपचारिक शिक्षणाच्या स्तरामध्ये विविध कालावधी आहेत. म्हणजे करेक्ट आन्सर काय आहे इथं आपला? ऑप्शन फर्स्ट, औपचारिक, फॉर्मल. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान औपचारिक शिक्षणाच्या बाबतीत चूक आहे? ऑप्शन्स आहेत, औपचारिक शिक्षणात पूर्वनियोजितपणा असतो. औपचारिक शिक्षणात प्रत्येक स्तरासाठी विशिष्ट कालावधी असतो. औपचारिक शिक्षण योजनापूर्व नसते. नसते म्हटल्यावरती हे चुकीचं आहे. ठीक आहे, चूक विचारलेलं आहे. आणि औपचारिक शिक्षणात अभ्यासक्रम निश्चित असतो. बाकीचे तिन्ही कसे आहेत, बरोबर आहेत. आणि इथे सांगितलेलं आहे की शिक्षणात योजनापूर्व नसते, पण इथे असते, म्हणून हे आन्सर बरोबर आहे, कारण इथे चूक विधान विचारलंय. ओके, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश लाच प्रासंगिक शिक्षण असेही म्हणतात. कशाला कशाला म्हणतात प्रासंगिक शिक्षण? ऑप्शन्स आहेत, औपचारिक शिक्षण, सहज शिक्षण, अवधिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण. याचं करेक्ट आन्सर आहे ब, सहज शिक्षण. ठीक आहे, प्रासंगिक शिक्षण, कुठल्या तरी एखाद्या प्रसंगातून आपल्याला जे धडा मिळतो, ज्याला म्हणतो आपण की काय, अनुभवातूनच आपल्याला धडा मिळतो, जे म्हणतात ते सहज शिक्षण आहे, प्रासंगिक शिक्षण आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, पक्ष्यांचा आवाज ऐकणे, मुलांचे अनुकरण करणे, हात पायाच्या मुक्त हालचाली करणे, मुलांचे समवयस्कांमध्ये वावरणे, हे डॅशडॅश शिक्षणाच्या संबंधित आहेत. ऑप्शन आहे औपचारिक शिक्षण, सावधिक शिक्षण, शालेय शिक्षण, सहज शिक्षण. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, सहज शिक्षण. ठीक आहे, शिक्षणाशी संबंधित काय आहे, मुक्त हालचाली सहज शिक्षण मध्ये केल्या जातात किंवा त्यातून समजतात. जसं की आपण बघितलं, सहज शिक्षण काय आहे, इझी लर्निंग, इझी नॉलेज आपल्याला मिळतं याच्यामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान अनौपचारिक शिक्षणाच्या बाबतीत चूक आहे? परत एकदा विचारलेलं आहे, चूक आहे. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत, अनौपचारिक शिक्षणामुळे प्रभावी संस्कार होतात, बरोबर आहे. अनौपचारिक संस्थांमधून होणाऱ्या संस्कारांमध्ये सारखेपणा असतो. अनौपचारिक संस्थांमधून मिळणारे शिक्षण पूर्व नियोजित असते. आता इथे बघा, चूक विचारलेलं आहे, अनौपचारिक शिक्षण पूर्व नियोजित कधीच नसतं. ठीक आहे, म्हणून क आन्सर इथे काय असणार आहे, चुकीचं स्टेटमेंट आहे. पुढचं बघा, अनौपचारिक संस्थांमध्ये होणाऱ्या संस्कारांमध्ये सारखेपणा नसतो. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ओके, अनौपचारिक संस्थांमधून होणाऱ्या संस्कारांमध्ये सारखेपणा असतो, हे चुकीचं आहे. नसतो हे बरोबर आहे. इथे दोन वाक्य आल्यामुळे हे बी आन्सर इथे करेक्ट येणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये पूर्व नियोजित अनौपचारिक संस्थांमध्ये शिक्षण पूर्व नियोजित असते, इथे नसते असायला पाहिजे. ठीक आहे, ओके, पूर्व नियोजित नसतं. जसं आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा आई आपल्याला सांगते की असं नाही, असं करायचंय. ठीक आहे, हे पूर्व नियोजित नसतं. सो बी आन्सर इथे करेक्ट आहे. इथे नसतं तर क सुद्धा आन्सर आपल्या करेक्ट आलं असतं. ओके, पुढचा प्रश्न आहे, डॅशडॅश ही अनौपचारिक शिक्षणाचे केंद्र आहेत. कुटुंब, वृत्तपत्रे, आकाशवाणी, वरील सर्व. याचं करेक्ट आन्सर आहे, इट इज ऑलरेडी मार्क. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, अनौपचारिक शिक्षणाचे केंद्र नव्हे कोणतं? शाळा, बोलपट, दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, शाळा. आपण बघितलेत औपचारिकची कुठली केंद्र आहेत, अनौपचारिकची कुठली केंद्र आहेत, तर अनौपचारिक मध्ये शाळा येथे ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षणाच्या संदर्भात रेडिओ आणि दूरदर्शन सारख्या माध्यमांचे भारतासारख्या विकसनशील देशाच्या दृष्टीने महत्वाचे वैशिष्ट्य काय आहे? ही माध्यमे शिक्षणाची जागा घेऊ शकतात, ही माध्यमे माहिती प्रक्रिया करण्यासाठी वापरता येतात, ती एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतात, ती विद्यार्थ्याला आपल्या सोयीनुसार वापरता येतात. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ती एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतात. हे याचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, दूरदर्शन आणि रेडिओ. ठीक आहे,
पुढचा प्रश्न डॅश डॅश ही वर्तमानपत्राची कर्तव्य आहेत. काय आहेत वर्तमानपत्राचे कार्य? लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे, प्रचलित घडामोडींशी परिचय करून देणे, समाज जागृती करणे आणि वरील सर्व. ऑफकोर्स ऑप्शन डी इथे करेक्ट आहे, वरील सर्व वर्तमानपत्राची कर्तव्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? चूक आहे ते ओळखायचं आहे. शिक्षण म्हणजे केवळ शालेय महाविद्यालयीन शिक्षण होय, शिक्षण म्हणजे व्यक्तीचा संपूर्ण विकास होय, शिक्षण म्हणजे अनुभूतींची रचना व पुनर्रचना होय, शिक्षण ही एक व्यापक प्रक्रिया आहे. ठीक आहे, सर याचा करेक्ट आंसर आहे ऑप्शन ए. शिक्षण केवळ शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण असतं, हे औपचारिक झालं. अनौपचारिक पद्धतीचं पण शिक्षण येतं जे शाळेच्या बाहेर दिलं जातं किंवा महाविद्यालयाच्या बाहेर दिलं जातं. म्हणून ऑप्शन ए इथे करेक्ट आहे, चूक विधान. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे शिक्षण म्हणजे केवळ उपजीविकेचे वा उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, हे विधान कसं आहे? ऑप्शन चूक आहे, बरोबर आहे, अनिश्चित आहे, यापेक्षा वेगळे. फक्त उदरनिर्वाहाचं साधन आहे का? नॉलेज नाही, तुम्हाला टिकवण्यासाठी, तुम्हाला जगात जगवण्यासाठी तर ते आवश्यक असतंच, पण एक समज येण्यासाठी देखील शिक्षण आवश्यक असतं, वेगवेगळ्या गोष्टींसाठी शिक्षण आवश्यक असतं. मग हे विधान कसं आहे? आपल्याला बरोबर आहे, कारण इथे काय म्हटलेलं, फक्त उपजीविकेचे किंवा उदरनिर्वाहाचं साधन नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश ही प्राचीन भारतीय शिक्षणाची उद्दिष्टे होती कोणती? धार्मिकता व पावित्र्य मनावर बिंबवणे, व्यक्तिमत्वाचा विकास करणे, संस्कृती रक्षण व संवर्धन करणे. ऑफकोर्स याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. तिन्ही ऑप्शन्स उद्दिष्टे काय असतात प्राचीन भारतीय शिक्षणाची होती, म्हणून तिन्ही ऑप्शन्स इथे आपलं करेक्ट आहेत, वरील सर्व. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे औपचारिक शिक्षण प्रणालीशी तुलना करता मुक्त अध्ययन प्रणालीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे? सर्वांसाठी खुले असतात, केवळ मर्यादित व्यक्तींसाठी खुले असतात, व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करू शकत नाही, अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमातून निवड करण्याची संधी येते. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, सर्वांसाठी खुले असते, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ओपन युनिव्हर्सिटीचं. ठीक आहे, औपचारिक शिक्षणामधलं शाळेचा निकाल वाढवण्यासाठी काय कराल? बीएडसीटी 2005 ला आलेला क्वेश्चन आहे. शाळेचा निकाल वाढवण्यासाठी तुम्ही काय कराल? कमी निकालांसाठी जबाबदार असलेल्या शिक्षकावर कारवाई कराल, पालकाच्या सहाय्याने निकाल वाढवाल, निकाल कमी लागल्याने कारणे शोधून उपाय कराल, अतिरिक्त तासिका घ्याल. ऑफकोर्स याच्यावरती उपाय शोधणं गरजेचं आहे, म्हणून ऑप्शन सी इथे बरोबर आहे. निकाल कमी लागल्याने त्याचे कारण शोधून उपाय करू, म्हणजे नेक्स्ट टाइम त्याचा रिझल्ट कसा लागेल? चांगला लागेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे प्राचीन काळी कौटुंबिक उद्योगधंद्याचे ज्ञान कुटुंबातच मिळत असे, ही बाब शिक्षणाशी संबंधित आहे, दर्शवते. कुठल्या प्रकारच्या शिक्षणाची? औपचारिक, व्यावसायिक, सावधिक, सहज. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, व्यावसायिक. ठीक आहे, उद्योग धंद्याशी रिलेटेड आहे ना, मग व्यावसायिक प्रकारचं शिक्षण असणार, व्यावसायिक शिक्षणाशीच ते संबंधित असणार, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे उलट सुलट बाजू मांडणे, विधानाचे खंडन करणे, समर्थन करणे, या बाबी डॅश डॅश मध्ये येतात. कशात? पाठांतर, स्मृती, वादविवाद, विवरण. खंडन करणे, बाजू मांडणे म्हणजे वादविवाद. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, वादविवाद, डिबेट. ठीक आहे, आर्ग्यू करणं, हे पण याच्यातून पण आपल्याला नॉलेज मिळतंच, पण हे वादविवादचा प्रकार आहे. ठीक आहे, याच्यातून पण आपण नॉलेज घेतो. 1991 च्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरतेचे प्रमाण डॅश डॅश आहे. 1991 ची जनगणना, जे दर 10 वर्षांनी जनगणना होते, त्याच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण महिला आणि पुरुषांचं हे सुद्धा दाखवलं जातं. सो 1991 च्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरतेचं प्रमाण किती होतं हे प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत 52.2, 39.6, 64.8 आणि 48%. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, 64.8. ठीक आहे, अकॉर्डिंग टू 1991 सेन्सस. ठीक आहे, हा डेटा आहे. पुढचा प्रश्न आहे अपंग विद्यार्थ्यांच्या जटिल समस्यांसाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे, किंवा दिलेल्या ऑप्शन्स पैकी काय करायला पाहिजे. ठीक आहे, त्यांच्या पालकास समस्या सोडवण्याबाबत सांगावे, याबाबत प्राचार्यांचा सल्ला घ्यावा, डॉक्टरांची मदत घ्यावी, सहकारी शिक्षकाची मदत घ्यावी. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, याबाबत प्राचार्यांचा सल्ला घ्यावा, की या विद्यार्थ्यांसोबत किंवा जी अपंगाची समस्या आहे त्याच्याबद्दल काय करता येईल, किंवा त्याला कुठली स्पेशल सर्व्हिस किंवा स्पेशल एज्युकेशनसाठी काय करता येईल, याच्यासाठी प्राचार्यांशी बोलावं. प्राचार्यांकडे याचे अधिकार असतात. ठीक आहे, ते दोघं जण मिळून त्याच्यासाठी काहीतरी करू शकतात. ठीक आहे, करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश काळात पाठांतर हे फायदेशीर ठरते, कोणत्या काळामध्ये पाठांतर फायदेशीर ठरतं? ऑप्शन आहेत अध्ययनाच्या सुरुवातीच्या, अध्ययनाच्या शेवटच्या, अध्ययनाच्या सुरुवातीच्या व शेवटच्या आणि संपूर्ण अध्ययनाच्या. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अध्ययनाच्या शेवटच्या काळामध्ये पाठांतर हे फायदेशीर ठरते. जेव्हा सगळं तुम्हाला समजलं असेल त्यानंतर शेवटच्या काळामध्ये पाठांतर मग फायदेशीर ठरतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश मधून मतिमंद व अपंगाच्या शिक्षणासाठी वित्त पुरवठा होतो, कुठून होतो मतिमंद व अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वित्त पुरवठा?
ऑप्शन्स आहेत स्थानिक निधी, राज्य सरकारचे विशेष अनुदान, स्थानिक निधी व राज्य सरकारचे विशेष अनुदान यापैकी नाही. आणि याचा करेक्ट आंसर आहे ऑप्शन क, स्थानिक निधी व राज्य सरकारचे विशेष अनुदान. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान व्यवसाय शिक्षणाच्या बाबतीत चूक आहे. ठीक आहे, हे शिक्षण व्यवसाय कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी घेतलेले असते. या शिक्षणामुळे केवळ व्यवसायाची कौशल्ये मुलांमध्ये तयार होतात. या शिक्षणामुळे राष्ट्राचा विकास होण्यास मदत होते. आणि वरील सर्व चूक आहे. ठीक आहे, चूक आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, या शिक्षणामुळे केवळ व्यवसायाची कौशल्य मुलांमध्ये तयार होण्यास मदत होतात. म्हणजे व्यवसाय शिक्षण फक्त व्यवसाय शिक्षणासाठी किंवा व्यवसायाचं कौशल्य आत्मसात होण्यासाठी नाही, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे व्यवसाय कौशल्य तर प्राप्त होतच पण केवळ ह्याच्यामध्ये आहे, म्हणून हे विधान जे आहे ते चूक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे शिक्षणाचे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे. कोणतं दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणतं उद्दिष्ट हे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे. ऑप्शन्स आहेत अनुत्पादन क्षमता, स्वयंपूर्णता, उत्पादन क्षमता यापैकी नाही. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, उत्पादन क्षमता. उत्पादन क्षमता म्हणजे त्याने स्वतःचा रोजगार करावा किंवा प्रोडक्टिव्हिटी निर्माण करावी, हे राष्ट्रीय शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया डॅश डॅश शिक्षणामुळे व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. कोणत्या प्रकारच्या शिक्षणामुळे. ऑप्शन्स आहेत व्यावसायिक, अनौपचारिक, औपचारिक, अव्यावसायिक. याचं करेक्ट आन्सर आहे सगळ्या शिक्षणामधून तो इलिजिबल होऊ शकतो की स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, पण व्यवसायाच्या दृष्टीने. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, पोट. ज्याला आपण बघितलेलं एक प्रश्न असाही बघितलेला आहे की उदरनिर्वाहासाठी केले जातं शिक्षण, ते कोणत्या प्रकारचं शिक्षण आहे, ते व्यावसायिक शिक्षण आहे. ठीक आहे, व्यावसायिक कौशल्य तुम्ही त्याच्यातून शिक्षा आणि त्याच्यावर तुम्ही पायावर उभं राहू शकता. ठीक आहे, बाकी सगळ्या शिक्षणामधून पण होऊ शकता, पण मोस्टली सगळ्यात करेक्ट आन्सर जे आहे ते आहे व्यावसायिक शिक्षण. व्यावसायिक शिक्षण कम्प्लीट केल्या तुम्ही स्वतःचा जॉब, स्वतःचा उदरनिर्वाहाचं साधन तुमच्याकडे निर्माण असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे मूल्यमापन प्रक्रियेचे उद्दिष्ट कोणते. ऑप्शन आहे जे जे ऐकले वाचले त्याची पुनरावृत्ती, विद्यार्थ्यांची चकवा न्यायगती परीक्षा घेणे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीची तपासणी करणे, विद्यार्थ्याने मिळवलेल्या माहितीची पातळी तपासणे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीची तपासणी करणे. ना की त्यांना किती समजलं, म्हणजे मूल्यमापन प्रक्रियेचं उद्दिष्ट काय आहे की त्यांना किती समजलं हे आपण जाणून घेणे, ना की फक्त त्यांनी जे ऐकलंय त्याची पुनरावृत्ती करतायत की नाही, की त्यांना फक्त चकवण्यासाठी आणि माहिती तपासण्यासाठी मूल्यमापन केलं जात नाही. ठीक आहे, मुद्दा काय आहे की त्यांना काय समजलंय समजून घेणे. पुढचा प्रश्न आहे व्यावसायिक शिक्षणामुळे डॅश डॅश गुणांचा विकास होतो. कामाच्या चांगल्या सवयी, कष्टाळूपणा, शारीरिक कार्यक्षमता, वरील सर्व. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड, व्यावसायिक शिक्षणामुळे कामाच्या चांगल्या सवयी पण लागतात, कष्टाळूपणा पण निर्माण होतो आणि शारीरिक क्षमता पण वाढते. म्हणून ऑप्शन डी इथं करेक्ट आहे, ऑप्शन ड करेक्ट आहे, वरील सर्व ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे औद्योगिक प्रगतीसाठी डॅश डॅशची आवश्यकता असते. ऑप्शन्स आहेत व्यावसायिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, वैद्यक शिक्षण आणि औपचारिक शिक्षा. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, व्यावसायिक शिक्षण. उद्योग कशातून स्टार्ट करू शकताय, उद्योग कौशल्य विकसित झाले तेव्हा. आणि उद्योग कौशल्य कुठल्या शिक्षणातून विकसित होतं, व्यावसायिक शिक्षणातून. म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे ITI म्हणजे डॅश डॅश, औद्योगिक व्यवसाय केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिकता विकास केंद्र आणि यापेक्षा वेगळे. आणि याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ब, औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI म्हणजे. ठीक आहे, ITIचा फुल फॉर्म इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे वोकेशनल कोर्स हे डॅश डॅशशी संबंधित आहेत. कशाशी संबंधित आहेत वोकेशनल कोर्स, अव्यावसायिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, अ ब आणि औपचारिक शिक्षण. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, व्यावसायिक शिक्षण. आजचे मोस्टली क्वेश्चन हे व्यावसायिक शिक्षणाशी रिलेटेड आहेत. व्यावसायिक शिक्षण वरती कसे कसे क्वेश्चन येऊ शकतात याचे पूर्ण प्रॅक्टिस तुमची या सेशनमध्ये होईल. पुढचा प्रश्न आहे बिल्डिंग, मेटलेशन, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, ऑटो इंजिनिअरिंग, टेक्निशियन इत्यादी अभ्यासक्रमाचा समावेश डॅश डॅश मध्ये होतो. ऑप्शन्स आहेत व्यावसायिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण, वैद्यक शिक्षण. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, व्यावसायिक शिक्षण. ठीक आहे, व्यावसायिक शिक्षण का म्हटलं जातं याच्यामध्ये, कारण हे कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला लगेचच जॉबच्या संधी उपलब्ध होतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याने खेळात भाग घेतला असल्यास त्याचे काही गुण वाढतात. खालीलपैकी चूक गुणवाढ दर्शवणारे विधान कोणते. आपल्याला माहिती आहे सगळ्यांचं, म्हणजे एज्युकेशनमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीने शाळे, म्हणजे शिक्षणा व्यतिरिक्त जर खेळामध्ये वगैरे भाग घेतला असेल तर त्याला एक्स्ट्रा गुण त्याच्यामध्ये मिळतात. सो याच्यामध्ये कुठली चुकीची गुणवाढ दाखवलेली आहे हे सांगायचं आहे.
तालुका पातळीवरील क्रीडा सहभागासाठी 5 गुण, जिल्हा पातळीवरील क्रीडा सहभागासाठी 10 गुण, राज्य पातळीवरील क्रीडा सहभागासाठी 15 गुण, राष्ट्र पातळीवरील क्रीडा खेळासाठी 30 गुण. याचं करेक्ट आन्सर आहे ड. ड जे आहे ते इथे चुकीचं दाखवलेलं आहे, बाकी सगळे मार्क्स ठीक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी प्रेरित केले पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग वापरता येईल? ऑप्शन आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तक मिळवून देणे, व्याख्यानात विविध संदर्भ ग्रंथांचा उल्लेख करणे, विषय क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने ऐकण्याची संधी देणे आणि वर्गातील चर्चासत्रात निबंध वाचण्याची संधी देणे. याचा करेक्ट आन्सर बी आहे. ओके, तिथे आपल्याला दिसलं होतं अध्यापनाची यशस्वीता डॅश डॅश मध्ये असते. कशामध्ये असते? विद्यार्थ्यांना शिकवण्यात, विद्यार्थ्यांची स्वतः शिकण्यात, विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवण्यात आणि परीक्षेतील निकालात. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, विद्यार्थ्यांचं स्वतः शिकण्यामध्ये यशस्वीता असते, म्हणजे त्यांना सेल्फ स्टडीची जेव्हा सवय लागते ते सक्सेस असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, अध्ययन झाले नाही तर अध्यापन झाले असे म्हणता येणार नाही. ठीक आहे, करेक्ट. हे विधान कसं आहे? हे विधान बरोबर आहे, हे विधान चूक आहे, हे विधान अनिश्चित आहे, हे विधान केवळ कल्पना शक्तीवर आधारित आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, विधान बरोबर आहे. अध्ययन झाले नाही म्हणजे जर तुम्हाला काही समजलंच नाही तर शिकवणं चांगल्या प्रकारचं झालेलं आहे किंवा शिकवण्याची प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे असं आपण म्हणू शकत नाही. हे असं स्टेटमेंट आहे आणि हे विधान बरोबर आहे, याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाच्या कार्याचे मोजमाप डॅश डॅश. शिक्षकाने किती शिकवले यावर असते, विद्यार्थी किती शिकले यावर असते, अभ्यासक्रम किती पूर्ण झाला यावर असते आणि परीक्षेच्या निकालावर असते. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, विद्यार्थी किती शिकले यावर आहे. ठीक आहे, शिक्षकाच्या कार्याचे मोजमाप म्हणजे विद्यार्थी किती जास्त शिकलेत, किती जास्त नॉलेज त्यांना मिळालं याच्यावरती हे डिपेंड असतं. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्यापनाची यशस्वीता या बाबीत असते. कोणत्या बाबीत असते? ऑप्शन आहेत, मुलांनी सर्व विषय शिकण्यात, प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडवण्यात, मुलांनी स्वतः शिकण्यात आणि परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यात. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, मुलांनी स्वतः शिकण्यामध्ये यशस्वीता असते. मागचा एक क्वेश्चन आपण असं बघितलेलं आहे, सेम कशामध्ये असते यशस्वीता? मुलांनी स्वतः शिकण्यामध्ये, सेल्फ स्टडी करण्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, शिकवणाऱ्याने एकतर्फी बोलणे व शिकणाऱ्यांनी त्याचे बोलणे ऐकणे हे विधान डॅश डॅश पद्धतीला लागू होते. स्वयं अध्ययन, गटचर्चा, क्रमान्वित अध्ययन आणि व्याख्यान. बघा काय सांगितलेलं आहे, शिकवणाऱ्याने म्हणजे जो शिक्षक आहे तो एकटा बोलणार आहे, बाकीचे सगळे त्याचं बोलणे ऐकणार आहे. ही कोणती पद्धत आहे शिक्षणाची? व्याख्यान पद्धत आहे. ठीक आहे, ड, कारण याच्यामध्ये वक्ता बोलत असतो आणि श्रोते फक्त ऐकत असतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्यापन ही डॅश डॅश आहे कशी आहे? अनौपचारिक क्रिया आहे, विकासात्मक क्रिया आहे, सॉरी अविकासात्मक आहे, विकासात्मक की वरील सर्व. आणि याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, विकासात्मक क्रिया आहे. कारण याच्यामधून तुमच्यामध्ये नॉलेज ऍड होत जातं, तुमचा विकास होतो, तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. ठीक आहे, म्हणून ही विकासात्मक क्रिया आहे असं आपण याच्यामध्ये म्हणतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, शिक्षकांनी हे करावे, काय करायला पाहिजे? मुलांनी स्वतः शिकावे यासाठी प्रयत्न करावे, अभ्यासक्रम लवकर संपवण्यासाठी जादा तासिका घ्यावी, हे चुकीचं आहे. अभ्यासक्रम कम्प्लीट होण्यापेक्षा त्यांना जास्त नॉलेज मिळणं गरजेचं आहे, मुलांना अनुभव घेण्यासाठी प्रेरित करावे, हे बरोबर आहे, म्हणजे 1-3 बरोबर आहे. आणि मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करावे, 1-3-4 आपला आन्सर असायला पाहिजे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ड, 1-3-4. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाची जिज्ञासा टिकवण्यासाठी खालील योजना करणे आवश्यक आहे. वारंवार चाचणी घेणे, प्रत्येक सत्रात 1 किंवा 2 चाचणी परीक्षा घेणे, कमी चाचणीची परीक्षा घेणे, अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टावर त्यांनी चर्चा करून देणे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, प्रत्येक सत्रात 1 किंवा 2 चाचणी परीक्षा घेणे. ठीक आहे, म्हणजे काय की नेहमी नेहमी परीक्षेसाठी लोक की स्टुडंट्स कसे असेल, एक्सायटेड असतील, त्यासाठी अभ्यास करतील. सो ही टिकवण्यासाठी एक्झाम्स घेणे ही योजना योग्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? शिक्षकाने आपल्या विषयात पारंगत असावे, शिक्षकात विषय ज्ञान मांडण्याचे कौशल्य असावे, शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या व्यक्तिभेदाची जाणीव असावी, विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून उपचार करता यावे आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी करून प्रगती मोजण्याचे कर्तव्य शिक्षकात असावे. आता याच्यामध्ये कोणतं विधान चूक असणार आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ड, कुठलंच विधान याच्यामध्ये चुकीचं नाही, सर्व विधाने बरोबर आहेत. आणि प्रश्न आहे की विधान कोणतं चूक आहे हे सांगा, पण सगळे विधान जे आहे ते एका शिक्षकाने करायला पाहिजेत. म्हणून ऑप्शन ड इथे बरोबर आहे, सर्व विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाने हे करावे, काय करावे? मुलांना प्रश्न कसे विचारावे हे शिकवावे,
विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे द्यायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून वेळ वाया घालू नये यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न कसे निर्माण करता येईल हे पाहावे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ 1 आणि 4. प्रश्न कसे विचारावे हे शिकवावं आणि प्रश्न कसे निर्माण करता येतील हे पाहावे. ठीक आहे, प्रश्न विचारून वेळ वाया घालू नये किंवा प्रश्नांचे उत्तर द्यायला शिकवणं हे पोपट पंची झाली. आणि अध्ययन झाले नाही तर अध्यापन झाले असे म्हणता येणार नाही या विधानाशी साधर्म्य दाखवणारे विधान कोणतं? आता याच्यामध्ये हे विधान सांगितलेलं आहे की अध्ययन झालं नाही म्हणजे शिकवणं झालं नाही तर अध्यापन झाले नाही असे म्हणता येणार नाही, हे एक विधान आहे. याला सिमिलर असं दुसरं विधान कोणतं आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी? बहिरे असणाऱ्या लोकांसमोर गायकाने राग आळवला तर त्याचे गायन झाले असे म्हणता येणार नाही. आंधळे असलेल्यांसमोर सुंदर नृत्य केले तर नृत्य झाले असे म्हणता येणार नाही. शिकवण्यात काहीच बदल झाला नाही तर शिकवणे झाले असे म्हणता येणार नाही. आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड वरील सर्व. म्हणजे हे तिन्ही जे उदाहरणं आहेत ते या स्टेटमेंटशी साधर्म्य दाखवतात, म्हणजे सेम मिनिंग दोघंही दाखवतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे शिक्षकाने हे करू नये. काय करू नये? ऑप्शन्स आहेत आपल्या विविध अनुभवाचा उपयोग शिक्षणात करणे, शाळेत व परिसरात शैक्षणिक वातावरण निर्मिती करणे, नवनवीन अध्यापन पद्धतीचा वापर करणे, कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांकडे कमी लक्ष देणे. करू नये असे विचारले तर मग इथे ऑप्शन काय करेक्ट असणार आहे? डज. कारण कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकाने जास्त लक्ष देणं आवश्यक असतं. जर आपण इथे लक्ष कमी केलं तर हे योग्य ठरणार नाही, म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे अध्ययनाच्या बाबतीत हे बरोबर आहे. काय बरोबर आहे? स्टेटमेंट्स आहेत अध्ययन ही नैसर्गिक क्रिया आहे, अध्ययन ही कृत्रिम क्रिया आहे, अध्ययन ही सतत चालणारी क्रिया आहे, अध्ययन ही शिक्षण प्रक्रियेतील एक उपक्रिया आहे. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब 1, 3, 4. 1, 3 आणि 4 कृत्रिम नाहीये प्रक्रिया आहे. ठीक आहे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, सतत कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे आणि एक उपक्रिया आहे असं पण म्हणू शकतो. कोणती? अध्ययन. म्हणून हे 3 स्टेटमेंट याच्यात बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन ब इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे अध्ययनात काय परिवर्षिता असते? परिवर्षिता नसावी, स्वयंस्फूर्त नसावा, परिदृढ असावा. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ परिवर्षिता, परिवर्तनशीलता असावी. ठीक आहे, म्हणजे बदल असावा अध्ययनात नेहमी काय असावा? चेंज असावा, बदल असावा, जेणेकरून नवीन नवीन नॉलेज घेण्यासाठी ते उपयोगी ठरेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे चाचणी परीक्षेतील वैधता खालील भाग निर्देशित करते. कोणती भाग निर्देशित करते चाचणी परीक्षा? ज्या घटकाचे मापन करायचे त्याच्याशी सुसंगतता, त्याचे आंतरिक सातत्य, त्याच्या रचनेचा आकृतीबंध, त्याच्या तिच्यातील घटकाची वर्गवारी. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ ज्या घटकाचे मापन करायचे त्याच्याशी सुसंगती असणं याची ही भाग निर्देशित करते. कोण? चाचणी परीक्षेतील वैधता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे अध्ययन ही डॅश डॅश आहे तर अध्यापन ही डॅश डॅश आहे. काय आहे? कृत्रिम प्रक्रिया. अध्ययन ही कृत्रिम प्रक्रिया आहे आणि अध्यापन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. अध्ययन ही नैसर्गिक प्रक्रिया आणि अध्यापन ही कृत्रिम प्रक्रिया आहे. अध्ययन ही नैसर्गिक प्रक्रिया आणि अध्यापन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि दोन्ही कृत्रिम प्रक्रिया आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब अध्ययन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि अध्यापन ही कृत्रिम प्रक्रिया आहे. नैसर्गिक अध्ययन म्हणजे काय? नकळत आपण शिकवतो, नैसर्गिक प्रक्रिया. अध्यापन करतो म्हणजे शिकतो. ठीक आहे, ती अध्यापन म्हणजे अध्यापन म्हणजे कृत्रिम प्रक्रिया आहे. टीचिंग काय आहे? आर्टिफिशियल आहे. आणि स्टडी स्वतः अभ्यास करतो म्हणजे काय करतो? ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ओके, पुढचे प्रश्न आहे अध्यापन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. आता कुठली प्रक्रिया आहे दिलेल्या ऑप्शन पैकी? सहेतुक, निर्हेतुक, नैसर्गिक, हेतुरहित. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ सहेतुक. अध्यापन ही कशी प्रक्रिया आहे? सहेतुक, काहीतरी हेतू त्याच्यामध्ये असतो. पुढचा प्रश्न आहे अध्ययन प्रक्रिया ही डॅश डॅश असते, शिक्षक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, अभ्यासक्रम केंद्रित आणि परीक्षा केंद्रित. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब विद्यार्थी केंद्रित. अध्ययन प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित असते, विद्यार्थ्यांना जसं हवं विद्यार्थ्यांच्या इयत्तेनुसार शिकवलं जातं. राईट, म्हणून ब आन्सर इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे अध्ययन अध्यापन या दोन प्रक्रिया एकमेकास पूरक आहेत, परस्पर विरोधी आहेत, अविभाज्य आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, वर्तन बदल घडून आणतात. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क 1, 3, 4, 5. 2 परस्पर विरुद्ध तर त्या नाहीयेत, म्हणून 2 इथे काढलेला आहे. 1, 3, 4, 5 इथे स्टेटमेंट्स बरोबर आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे प्रयत्नपूर्वक, हेतुपूर्वक, सुनियोजित अनुभवाद्वारे परिवर्तन घडवणे म्हणजे डॅश डॅश होय. अध्यापन, अध्ययन, शिक्षण आणि वरील सर्व काय होतं याच्यामुळे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अध्यापन.
ठीक आहे, अध्यापन काय करू शकता, परिवर्तन घडवून आणू शकता, आणि हे पूर्णपणे प्रयत्नपूर्वक, हेतुपूर्वक आणि सुनियोजित असतं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन व अध्यापनावर यांचा परिणाम होतो, कशाचा परिणाम होतो, शारीरिक घटक, सामाजिक घटक, परिसरी घटक आणि सर्व, सर सगळ्याच घटकांचा याच्यावरती परिणाम होतो, अध्ययन आणि अध्यापन दोन्ही घटकांवरती याचा परिणाम होतो, म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, वर्गात जेवढे विद्यार्थी कमी असतील तेवढे चांगले, कारण का, ऑप्शन आहे अध्यापन परिणामकारक होण्यास मदत होते, प्रत्येकावर नियंत्रण ठेवता येते, प्रत्येकाच्या समस्या समजून घेता येतात, हजेरीला कमी वेळ लागतो व स्टेशनरीची सुद्धा बचत होते. आता बचत करणं हा जर आपला जर विषय असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर प्रगती होऊ शकते का, नाही, म्हणून चार आन्सर इथे नसणार आहे, पण 1, 2 आणि 3 म्हणजे पहिले दोन तीन जे कारण आहेत ते बरोबर आहे, म्हणून ऑप्शन अ इथे करेक्ट आहे, 1, 2 आणि 3 स्टेटमेंट किंवा रिझन्स बरोबर आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, हे शालेय घटक अध्ययन शालेय घटक अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम करतात, शिक्षकांचे व्यक्तिमत्व, शिक्षकाचे विषयातील सखोल ज्ञान, अध्यापन नियोजन, शिक्षकातील मतभेद, विद्यार्थी शिक्षकातील दरी, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, 1, 2 आणि 3, 1, 2, 3 शिक्षकातील मतभेद आणि विद्यार्थ्यातील दरी हे सकारात्मक परिणाम घडून आणत नाहीत, पण बाकीचे तिन्ही जे घटक आहेत ते सकारात्मक परिणाम पॉझिटिव्ह दाखवतात, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, शाळेचा परिसर कसा असावा, शाळेतील वातावरण शांत निरोगी खुले असावे, शाळेत वातानुकूलित यंत्रणेद्वारे वातावरण नियंत्रित करावे, शाळेजवळ हमा रस्ता नसावा कारण त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते, क्रीडांगण शाळेजवळ असावे, शाळेभोवती झाडे असावीत, शाळेभोवती झाडे नसावीत, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, 1, 3, 4, 5. बघा, शाळेतील वातावरण शांत निरोगी असावं बरोबर आहे, वातानुकूलित यंत्रणेद्वारे वातानियंत्रण असावं म्हणजे एसी असावे स्कूलमध्ये कंपल्सरी आहे का, नाही, शाळेजवळ हरण रस्ता नसावा कारण यामुळे ध्वनी प्रदूषण होते हे बरोबर आहे, ठीक आहे, क्रीडांगण असावं बरोबर आहे, झाडे असावी बरोबर आहे, झाडे नसावीत बरोबर आहे का, नाही, म्हणजे 1, 3, 4, 5 बरोबर आहे, क आन्सर इथे करेक्ट येतं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, शाळेतील वर्गाच्या खोल्या कशा असाव्यात, मोठ्या आकाराच्या लहान आकाराच्या, वर्गात भरपूर सूर्यप्रकाश यावा व हवा खेळती असावी, सूर्यप्रकाश नसला तरी चालेल पण ट्यूबलाईटची व्यवस्था असावी आणि वर्गात स्वच्छता असावी, तर याच्यामध्ये करेक्ट 1, 3, 5 आहे, म्हणजे हे मोठ्या आकाराच्या असाव्यात, त्याच्यात वर्गात विद्यार्थी बसतील व्यवस्थित, वर्गात भरपूर सूर्यप्रकाश असावा, लहान नसाव्या, ठीक आहे, आणि त्याच्यामुळे वर्गात स्वच्छता असावी, ठीक आहे, ट्यूबलाईटचा सूर्यप्रकाश नसावा असं नसावं, 1, 3, 5 आन्सर इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षक म्हणून मी विद्यार्थ्याच्या पुढील निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणार नाही, केंद्रीय मूल्यमापन कार्यक्रमात अभ्यासक्रम नियोजन, अभ्यास 9 वरती कार्यक्रमाचे नियोजन, वेळापत्रक तयार करणे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, केंद्रीय मूल्यमापन कार्यक्रमामध्ये सहभाग करून घेणार नाही, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी बरोबर जोडी कोणती, नियमित व्यायाम, योग्य झोप, विश्रांती व चांगल्या सवयी, शारीरिक घटक, कौटुंबिक जिव्हाळा, सहकार्य, प्रेम, शेजाऱ्यांचे चांगले वर्तन, सामाजिक घटक, वातावरण, वर्गखोल्या, परिणाम घटक, आणि वरील सर्व, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड, वरील सर्व जोड्या कशा आहेत तिथे बरोबर आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, जनसंपर्क माध्यमाची महत्वाची मर्यादा म्हणजे डॅश डॅश, अ ती केवळ शब्दाचा वापर करत नसल्याने साक्षरांनाच उपयुक्त ठरतात, लक्ष गट ढोबळ मनाने ठरवल्या जातो, त्यांना प्रत्यभरण मिळू शकत नाही, हे माध्यम आहेत बी मार्गी आदान प्रदानाची संधी देतात, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, त्यांना प्रत्यभरण मिळू शकत नाही, ही मर्यादा आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वयं अध्ययन म्हणजे डॅश डॅश, स्वतः शिकवणे, दुसऱ्यांकडून शिकून घेणे, स्वतः शिकणे, यापैकी नाही, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, स्वतः शिकणे, स्वयं अध्ययन म्हणजे स्वतः शिकणे, स्वतः अभ्यास करणे, स्वतः लक्ष देणे. पुढचा प्रश्न आहे, व्याख्यान ही डॅश डॅश पद्धती आहे, शिक्षक केंद्री, पालक केंद्री, विद्यार्थी केंद्रित, शालेय केंद्रित, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, शिक्षक केंद्री, व्याख्यान शिक्षक देतो, विद्यार्थी ऐकत असतात, म्हणून अ शिक्षण केंद्री आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, व्याख्यान म्हणजे डॅश डॅश काय आहे, व्याख्यान म्हणजे सांगणे, वर्णन करणे, व्याख्या करणे, स्पष्टीकरण करणे, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड, स्पष्टीकरणे करणे, ठीक आहे, म्हणजे स्वतः एक व्यक्ती काय करत असतो, सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण देत असतो, सगळ्यांना समजावत असतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कथन म्हणजे डॅश डॅश काय आहे, कथन म्हणजे अहवाल वाचन करणे, निवेदन करणे, स्पष्टीकरण करणे, व्याख्या देणे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, निवेदन करणे, वेगवेगळ्या गोष्टी सांगणे म्हणजे कथन करणे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश अध्ययन पद्धतीत शिक्षक विद्यार्थ्यांना विविध प्रयोग, मॉडेल, आकृती किंवा प्रत्यक्ष दाखवून स्पष्टीकरण करतात, दिग्दर्शन, स्वयं अध्ययन, व्याख्यान, क्रमान्वित अध्ययन, याचं करेक्ट आन्सर ऑप्शन अ, दिग्दर्शन, ठीक आहे, दिग्दर्शन करणं. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
व्याख्यान रटाळ व कंटाळवाने होऊ नये म्हणून शिक्षकांनी हे करावे. उदाहरणे व दाखले यांचा समावेश व्याख्यानात करावा. व्याख्यानाचे स्वरूप भाषा वजा करावे. व्याख्यानाचे स्वरूप संभाषण वजा करावे. विनोदी हावभाव करावे आणि आवाजात चढउतार करावा. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ 1, 3, 5. उदाहरणं दाखवणं बरोबर आहे. भाषा वजा करणे चुकीचं आहे, पण इथे मग व्याकरणाचं स्वरूप संभाषण वजा म्हणजे संभाषण करतो अशा प्रकारे करावं. विनोदी हावभाव करण्यापेक्षा आवाजात चढ उतार ठेवणं हे करेक्ट असेल. म्हणजे हे रटाळवाने न होण्यासाठी हे 3 ऑप्शन्स इथे तुम्ही करू शकता ऍज अ शिक्षक. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. अध्यापकाने अध्यापन करताना व्याख्यान पद्धतीचा वापर करावा. कारण कशामुळे करायचा व्याख्यान पद्धतीचा वापर? कमी वेळात जास्त माहिती देता येते, एकाच वेळी जास्त विद्यार्थ्यांना फायदा होतो, या पद्धतीत विद्यार्थ्यांना वाव नसतो, पुस्तकाबाहेरची सुद्धा बरीच माहिती देता येते. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क 1, 2 आणि 4. हे कमी वेळात जास्त माहिती होते, एकाच वेळी जास्त जणांना फायदा होतो, बरोबर आहे, आणि विद्यार्थ्यांना वाव नसतो ही गोष्ट चांगली नाही आहे, त्याच्यामुळे हे इचक नाही घेणार आपण. आणि पुस्तकावरील माहिती आपण देऊ शकतो, बरीच माहिती देऊ शकतो व्याख्यान पद्धतीमुळे, त्यामुळे हे करेक्ट आन्सर आहे क. ठीक, ऑप्शन्स आहेत त्याच्यातून आपल्याला व्याख्यान पद्धतीचे कोणते दोष आहेत हे सांगायचं आहे बघून. फर्स्ट आहे, प्राथमिक व माध्यमिक स्तरासाठी ही पद्धत योग्य नाही. बरेच व्याख्याते वहीतील मुद्दे तपासून वाचून दाखवतात. या पद्धतीतून सहजासहजी न मिळणारी माहिती मिळू शकते. या पद्धतीद्वारे पुस्तकातील माहितीचे स्पष्टीकरण करता येते आणि या पद्धतीत विद्यार्थ्यांना वाव नसतो. ठीक आहे, याच्यातले दोष कुठले कुठले असणार आहेत? मग याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 1, 2, 5. ठीक आहे, हा एक आहे की ही पद्धत योग्य नाही आहे, हा एक दोष आहे. त्याच्यानंतर वहीतील मुद्दे तपासून दाखवतात, हे एक आहे. आणि लास्ट वन आहे की त्यामध्ये विद्यार्थ्यांना वाव नसतो. हे दोष आहे त्या पद्धतीमधले आणि ते आपल्याला सांगायचे फक्त. बाकीचे दोन्ही जे आहे की माहिती मिळू शकते हा पॉझिटिव्ह आहे आणि पुस्तकावर माहितीचं स्पष्टीकरण करता येते, पॉझिटिव्ह मुद्दे आहेत. ठीक आहे, दोष नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वयं अध्ययन पद्धतीमुळे डॅश डॅश काय होतो? स्वतःचा अभ्यास स्वतः करण्याची सवय लागते, वाचन क्षमतेचा विकास होतो, टिपणे काढण्याची सवय लागते आणि वरील सर्व. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ड वरील सर्व. सगळेच गोष्टी फायदेशीर आहेत आणि स्वयं अध्ययनामुळे ते आपल्याला प्राप्त होतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, हे दिग्दर्शन पद्धतीचे गुण आहेत. वस्तूचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो, थोड्या वेळात जास्त भाग शिकवता येतो, विद्यार्थ्यांच्या निरीक्षण शक्तीस चालना मिळते आणि शैक्षणिक साधनांच्या वापरामुळे विषय मनोरंजक होतात. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ वरील सर्व. वरील सर्व म्हणजे हे चारही ऑप्शन्स जे आहेत, चारही स्टेटमेंट जे आहेत, ते दिग्दर्शन पद्धतीचे गुण आहेत, चांगले पॉइंट्स आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे दिग्दर्शन पद्धतीचे तोटे आहेत. गुण बघितले, आता तोटे काय आहेत ते सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नाही आहे, स्टेटमेंट्स आहेत, तोटे याच्यातले ओळखून आपल्याला आन्सर द्यायचा आहे. या पद्धतीत शिक्षक क्रियाशील नसून विद्यार्थी फक्त निरीक्षण करतात. सर्व पाठांशासाठी ही पद्धत वापरता येत नाही. शैक्षणिक साहित्यावरील खर्च कमी करता येतो. विद्यार्थ्यांच्या निरीक्षण पद्धतीला चालना मिळते. दिग्दर्शनाचा वेग जास्त असल्यास काही महत्त्वाचा भाग विसरण्याची शक्यता असते. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब 1, 2 आणि 5. सेम, एक निरीक्षण करतात, ठीक आहे, त्याच्या विद्यार्थी फक्त निरीक्षण करतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरं आहे की पाठ्यसंदर्भात ते वापरता येत नाही, हा एक तोटा आहे. आणि त्याचा वेग जास्त असला तर महत्त्वाचे भाग विसरण्याची शक्यता असते, हा एक तोटा आहे दिग्दर्शन पद्धतीचा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वयं अध्ययनामुळे डॅश डॅश काय होते? ऑप्शन्स आहेत, स्वतःच्या गतीने व कुवतीने अभ्यासात प्रगती करता येते, मिळाल्या ज्ञानाचे पुनरअध्ययनाद्वारे दृढकरण करता येते, चुकांची माहिती घेऊन सुधारणा करता येते. तिन्ही ऑप्शन्स कसे आहेत? स्वयं अध्ययनामुळे मिळतात. म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व पॉइंट जे आहेत ते करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश पद्धतीत सर्वजण मिळून एखाद्या समस्येचे विवेचन, विश्लेषण किंवा मूल्यमापन करतात. ऑप्शन आहेत चर्चा, व्याख्यान, क्रमान्वित, अध्ययन आणि स्वयं अध्ययन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ चर्चा. चर्चा पद्धतीमध्ये काय करू शकतो? सगळे मिळून आपण एखाद्या समस्येचं विवेचन करू शकतो, विश्लेषण करू शकतो, मूल्यमापन करू शकतो, त्याच्यावर सोल्युशन शोधू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, मूल्यमापनाचा महत्त्वाचा हेतू कोणता? विद्यार्थ्यांच्या संपादनावरून त्यांची एकमेकांशी तुलना करणे महत्त्वाचा हेतू बघायचा आपल्याला. ठीक आहे, विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या संपादनाबाबत प्रत्याभरण फीडबॅक देणे, शिक्षकाला त्याच्या तिच्या अध्यापन पद्धतीबाबत प्रत्याभरण देणे आणि विद्यार्थ्यांना पदवी पदविका प्रदान करणे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या संपादनाबाबत प्रत्यभरण देणे, फीडबॅक देणं. म्हणजे काय की त्यांनी किती प्रगती केलेली आहे, त्यांनी किती आत्मसात केलेलं आहे ज्ञान, हे त्यांना या मूल्यमापनातून समजतं. ठीक आहे, म्हणून हा महत्त्वाचा हेतू आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे चर्चा पद्धतीचे दोष आहेत कोणते? ऑप्शन्स आहेत, या पद्धतीत जास्त वेळ लागतो, ही पद्धत अभ्यासक्रम पूर्ण करण्यास उपयोगी नाही, लाजरे बुजरे विद्यार्थी मागे राहतात, शिक्षकाला नियोजनासाठी जास्त वेळ द्यावा लागल्याने कामाचा ताण वाढतो आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते. त्याच्यामधले पॉझिटिव्ह पॉईंट काढून जे गोष्टी उरतात ते याच्यामधले दोष आहेत. ठीक आहे, या पद्धतीत जास्त वेळ लागू शकतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये ही अभ्यासक्रम करण्यास उपयोगी नाही. ठीक आहे, कारण एक चर्चेचा विषय लांबपर्यंत चालू शकतो. त्याच्यानंतर लाजरे बुजरे विद्यार्थी मागे लागतात, हा याच्यातला दोष नाहीये, खरंच याच्यामुळे हे होऊ शकतं. ठीक आहे, शिक्षकाला नियोजनासाठी जास्त वेळ द्यावा लागल्याने कामाचा ताण वाढतो, त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, 1, 2, 3, 4 पहिले. ओके, हा पण याच्यामधला दोष आहे. ठीक आहे, म्हणजे बरोबर आहे, या गोष्टीमुळे मागे राहू शकतात स्टुडंट्स, म्हणून हा पण आपला एक पॉइंट आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 आपल्याला इथे काय आहे बरोबर आंसर आहे, दोष आहेत या चर्चा पद्धतीचे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना चर्चा करण्यास प्रोत्साहन द्यावे कारण विचारांची देवाणघेवाण होते म्हणून, बरोबर आहे. त्याच्यानंतर अभ्यासक्रम लवकर पूर्ण होतो याची काही गरज नाही चर्चा कंप्लीट करण्यामध्ये. ठीक आहे, सामाजिक प्रश्नांची जाणीव निर्माण करणे हे पण बरोबर आहे, विद्यार्थ्यात बंधुभाव निर्माण करणे हे पण बरोबर आहे, चर्चा करण्याने ते निर्माण होऊ शकतं, आणि विद्यार्थ्यांचे विचार प्रगल्भ करणे. म्हणजे 1, 2, 4, 5 करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन अ, 1, 2, 1, 3, 4 आणि 5 इथे चर्चा करण्याचे प्रोत्साहन देण्याचं रिझन आहे किंवा ते फायदे त्याच्यातून आपल्याला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना प्रामुख्याने डॅश डॅश वापर केला जातो, कल्पनाशक्ती, नवनिर्माण क्षमता, सृजनशीलता, स्मरणशक्ती, आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, स्मरणशक्ती. स्मरणशक्तीचा वापर केला जातो. ठीक आहे, म्हणजे काय केलं जातं, जे तुम्हाला शिकवलंय ते तुमच्या कितीपर्यंत लक्षात आहे, कुठेपर्यंत लक्षात राहू शकतं, हे इव्हॅल्युएशन करताना टेस्ट मध्ये तुम्ही काय करता त्याचा आन्सर देतो. मग ते कशावरती डिपेंड असतं, तर स्मरणशक्तीवरती. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान योग्य नव्हे? ठीक आहे, सध्याच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्याची गरज आहे, मूल्यांकन हे सातत्याने करण्याची गरज आहे, मूल्यांकनासाठी निरनिराळ्या साधनांचा वापर करण्यात यावा, परीक्षा पद्धतीने विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन होते, कोणतं योग्य नाही या परीक्षेबाबतचं विधान? म्हणजे खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही याच्यामध्ये? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, परीक्षा पद्धतीने विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन होते, हे कसं आहे योग्य नाही असे विचारलंय. का? फक्त परीक्षा पद्धतीने होतं का विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास? नाही, शिक्षक शाळेमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात, त्याचं रिझन हेच असतं की त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, सर्वांगीण मूल्यमापन फक्त परीक्षा पद्धतीने होत नाही, म्हणून इथे द आन्सर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, अध्यापन मूल्यांकनात केवळ बौद्धिक बाबींचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या भावात्मक क्रियात्मक अंगाचाही विचार केला जावा, हे विधान बरोबर आहे, हे विधान चूक आहे, हे विधान वैश्विक सत्य आहे, वरील सर्व, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, हे विधान कसं आहे बरोबर आहे. केवळ बौद्धिक विचार न करता सगळ्याच बाजूचा, म्हणजे त्यांचा इमोशनल ऍक्टिव्हिटीचाही विचार त्याच्यामध्ये केलेला पाहिजे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन ब इथे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच एनसीईआरटी या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या शिक्षण विषयक आराखड्यामध्ये दिलेल्या ऑप्शन्स पैकी काय आहे? ऑप्शन्स आहेत, इयत्ता दहावीची परीक्षा सोपी करण्यात यावी असा उल्लेख आहे, इयत्ता दहावीची परीक्षा अवघड करण्यात यावी असा उल्लेख आहे, दहावीच्या परीक्षेसंबंधी काहीही उल्लेख नाही व वार्षिक परीक्षेचे अवास्तव महत्व कमी करण्याच्या दृष्टीने उल्लेख केलेला आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क. ठीक आहे, परीक्षा सोपी करण्यामागे किंवा अवघड करण्यामागे काही उद्देश नाही, पण याचं जे जास्त अवास्तव महत्व आहे की दहावी पास नाही झाली की मुलांचे स्टुडंट म्हणजे काय करतात, कमी मार्क्स आले म्हणून आत्महत्या वगैरे करतात, तर ते कमी व्हावं यासाठी वार्षिक परीक्षेचं महत्व कमी करण्याच्या दृष्टीने उल्लेख करण्यात आलेला आहे न्यू एनसीईआरटी मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, एनसीईआरटीच्या शिक्षण विषयक आराखड्यातील शिफारशींपैकी यातील कोणती शिफारस नाही असा क्वेश्चन आहे. ऑप्शन स्टेटमेंट दिलेले आहेत त्याचे, शिफारसी, 9वी व 10वी या 2 वर्षाच्या अभ्यासक्रमाची विभागणी 4 सत्रात करावी, व 10वीची परीक्षा परीक्षा मंडळाद्वारे घेण्यात यावी, परीक्षा मंडळाद्वारे घेण्यात यावी, प्रत्येक सत्रामध्ये सातत्यपूर्ण मूल्यांकन केले जावे, 4ही सत्रे संकलित नोंदपत्रक ठेवण्यात यावे, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, 1, 3 आणि 4, 2 नाही. ठीक आहे, बाकी 3ही काय आहेत, शिफारसी नाही. ठीक आहे, कोणत्या शिफारशी नाही असं विचारलेलं आहे, बाकी सगळ्या गोष्टी बरोबर आहेत त्याच्यामध्ये, बाकीच्या 3 म्हणजे आता 1, 3 आणि 4 जे आहेत त्याच्यामध्ये शिफारसी नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एनसीईआरटीच्या शिक्षण विषय आराखड्यात उच्च माध्यमिक स्तरासाठी शिफारसी या आहेत, कोणत्या शिफारसी आहेत? मागे नाही असं विचारलं तर आता या क्वेश्चन मध्ये आहेत विचारलेलं आहे.
हा अभ्यासक्रम 4 सत्रात विभागला जाईल. पहिल्या 3 सत्रातील जबाबदारी संबंधित शाळेवर राहील. प्रत्येक सत्रामध्ये निबंध लेखन प्रश्नोत्तर चर्चा इत्यादींद्वारे ट्युटोरियल्स घेतली जातील. शेवटच्या सत्रातील परीक्षा सुद्धा शाळेने घ्यावी की शेवटच्या सत्रातील ही परीक्षा ही परीक्षा मंडळाने घ्यावी. आणि याच्यामध्ये 1, 2, 3, 5 हा पहिला 4 सत्रात विभागला जाईल. ओके, त्याच्यानंतर 2, 3 स्तरांमध्ये संबंधित शाळेवर राहील. त्याच्यानंतर 3 आहे. प्रत्येक सत्रामध्ये निबंध वगैरेचे प्रश्न उत्तरे घेतले जातील. त्याच्यानंतर आणि 5वा आहे, हे शेवटच्या सत्रातील परीक्षा ही परीक्षा मंडळाने घ्यावी. ठीक आहे, याचं करेक्ट आंसर अ आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वास्थ ही डॅश डॅश कल्पना आहे. अमूर्त, मूर्त, भावनिक, फक्त एक. आणि याचा करेक्ट आंसर आहे ऑप्शन अ, अमूर्त. स्वास्थ्य, स्वास्थ्य म्हटल्यानंतर शरीर येतं का? शरीराच्या आतमध्ये जे निरोगीता राहायला पाहिजे, निरोगी आरोग्य व्यवस्थित राहायला पाहिजे, ते कशी संकल्पना आहे? अमूर्त संकल्पना आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अभ्यासक्रम संपवण्याबाबत तुम्ही शिक्षक म्हणून कोणती भूमिका घ्याल? लवकरात लवकर अभ्यासक्रम संपून मोकळे व्हाल, अभ्यासक्रमातील महत्त्वाचा भाग तेवढा शिकवाल, परीक्षेच्या 1 महिन्यापूर्वी अभ्यासक्रम संपल व उजळणी घ्याल, यापेक्षा वेगळे. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, 1 महिन्यापूर्वी अभ्यासक्रम संपवायचा आणि नंतर उजळणी घ्यायची, रिव्हिजन घ्यायची, त्याच्यातून त्यांना काय समजलं नसेल तर परत एकदा तुम्ही ते घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला पाठ्यपुस्तकात एक चुकीचे विधान आढळले तर ते काय कराल? ते विधान बरोबरच असेल असे समजून शिकवाल, ते विधान चुकीचे असल्याची खात्री करून दुरुस्ती केल्यावर वर्गात शिकवाल, खात्री करण्याची गरज नाही ते चुकच आहे असे मानणं यापेक्षा वेगळं. याचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी, चुकीचं आहे ते बरोबरच करणार आपण. आपल्याला जर माहिती आहे की हे चुकीचं आहे तर ते आपण बरोबर करूनच शिकवणार, राईट. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला पाठ्यपुस्तकात एक चुकीचे विधान आढळले तर ते विधान. ओके, पुढचा प्रश्न आहे, पारंपरिक शिक्षणाचे अवमूल्यन झाले आहे कारण पुस्तकी ज्ञानावर जास्त भर, अनुभव व प्रत्यक्ष ज्ञानावर भर, रोजगार व उपजीविकेचे साधन मिळवून देण्यातील अपयश, पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, फक्त 1 आणि 3. ठीक आहे, पुस्तकी ज्ञानावर भर झालेला आहे आणि रोजगार आणि उपजीविकेचे साधन मिळवून देण्यासाठी अपयश आहे, म्हणून पारंपरिक शिक्षणाचे अवमूल्यन झालेले आहे. ठीक आहे, आणि आता व्यावसायिक शिक्षण वगैरेला जास्त महत्व देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, अभ्यासक्रमातील पुनर्रचना करताना जुन्या अभ्यासक्रमात फेरफार करून नवा अभ्यासक्रम बनवाल, जुन्या अभ्यासक्रमात कोणताच भाग नवीन अभ्यासक्रमात घेणार नाही, जुन्या अभ्यासक्रमातील कालबाह्य संकल्पना काढून टाकाल, संबंधित विषयाचे अद्ययावत ज्ञान प्रचलित घडामोडींचा समावेश कराल, एक इयत्तेचा अभ्यासक्रम दुसऱ्या इयत्तेला व तिसऱ्या इयत्तेला असे कराल. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, फक्त 3 आणि 4. 3 अभ्यासक्रम कालबाह्य संकल्पना काढून टाकाल आणि प्रचलित ज्ञान घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आपण. ठीक आहे, पुनर्रचना करताना नवीन सिलॅबस तयार करताना. पुढचा प्रश्न आहे, ईमेल ही संकल्पना याच्याशी संबंधित आहे. कशाशी? गणक यंत्राच्या मदतीने गणितातील क्लिष्ट प्रश्न सोडवणे, संगणकाच्या मदतीने व्यवसाय करणे, संगणकाच्या मदतीने पत्र व्यवहार करणे आणि वरील सर्वांचे. करेक्ट आन्सर ऑप्शन क, पत्र व्यवहार. ईमेल काय असतो? तुम्हाला जो काही मेसेज पोहोचवायचा आहे तो पाठवला जातो, म्हणजे पत्र व्यवहार केला जातो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ई कॉमर्स ही संकल्पना याच्याशी संबंधित आहे. ऑप्शन्स आहेत, गणक यंत्रणेच्या मदतीने गणितातील क्लिष्ट प्रश्न सोडवणे. आता ऑप्शन्स इथे सेम आहे, ई कॉमर्स कशाशी रिलेटेड आहे फक्त सांगायचं आहे. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, संगणकाच्या मदतीने व्यवसाय करणे. ई कॉमर्स तुम्हाला माहिती आहे, फ्लिपकार्ट, अमेझॉन, शॉपक्लूज, हे सगळे काय आहेत? आपले ई कॉमर्स साईट्स आहेत ज्याच्याद्वारे ई कॉमर्स केला जातो, म्हणजे बिझनेस ऑनलाईन केला जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, डी कॉमर्स म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत, डॉक्टर कॉमर्स, डायरेक्टर ऑफ कॉमर्स, डिजिटल कॉमर्स, डिक्शनरी ऑफ कॉमर्स. ई कॉमर्स म्हणजे ऑनलाईन कॉमर्स बिझनेस, आता डी कॉमर्स म्हणजे डिजिटल कॉमर्स. ठीक आहे, डिजिटल बिझनेसशी रिलेटेड डी कॉमर्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संपामुळे महाविद्यालयात 2 महिने बंद होते, संपानंतर राहिलेला अभ्यासक्रम कसा पूर्ण कराल? महत्वाचा भाग तेवढा शिकवाल, बाकी सोडून द्याल, थोडक्यात सर्व अभ्यासक्रम शिकून मोकळे व्हाल, जादा तास घेऊन अभ्यासक्रम शिकून मोकळे व्हाल, परीक्षेपर्यंत जेवढे होईल तेवढे शिकवाल. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, जादा तास घेऊन अभ्यासक्रम शिकून मोकळे व्हाल. ठीक आहे, अभ्यासक्रम तर पूर्ण करणं प्रत्येक ठिकाणी गरजेचं असतं, त्यामुळे आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो, पण याच्यामध्ये नुसतं वाचून मोकळे होणं गरजेचं नसतं, तर त्याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना ते किती आकलन होतंय ते जास्त महत्वाचं असतं. ठीक आहे, म्हणजे ते जादा तास घेऊन शिकवून मोकळे व्हायला पाहिजे. ठीक आहे, कारण ऑलरेडी 2 महिने बंद होतो कॉलेज. ठीक आहे, म्हणून ऑप्शन
वर्गात अध्यापन करताना डॅश डॅश काय करायला पाहिजे? वर्गात अध्यापन करताना रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देणे, अजिबात उदाहरण देणार नाही, नकाशे तक्ते यासारख्या साहित्याचा वापर अजिबात करणार नाही, आणि वरील सर्व देणार नाही, कारण उदाहरणं अजिबात द्यायची नाही किंवा नकाशे तक्ते यांचा साहित्याचा वापर अजिबात करायचा नाही, हे याच्याने अध्यापन चांगलं होणार नाही. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, रोजच्या व्यवहारातील उदाहरणे द्याल म्हणजे अध्यापन करताना अध्यापन चांगलं होईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. अभ्यासक्रम बदलण्याबाबत तुम्ही भूमिका घ्याल. काय भूमिका घ्याल? दरवर्षी अभ्यासक्रमात बदल करावा. अभ्यासक्रम बदलामुळे नवीन नोट्स काढाव्या लागतात, म्हणून अभ्यासक्रम बदलू नये, काळाच्या ओघात अभ्यासक्रम बदलत जावा. दरवर्षी अभ्यासक्रम बदलणं हे पण चुकीचं आहे. अभ्यासक्रम बदलामुळे नोट्स काढाव्या लागतात, म्हणून अभ्यासक्रम बदलू नये, ही गोष्ट चुकीची आहे. मग करेक्ट आन्सर काय आपला आन्सर? काळाच्या ओघात अभ्यासक्रम बदलत जावा. जसं काही नवीन चेंजेस झाले, नवीन काहीतरी अभ्यासात इन्क्लूड केल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होणार असेल, त्यानुसार अभ्यासक्रम काय केला पाहिजे? बदलला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, संज्ञापनाचा महत्वाचा हेतू डॅश डॅश हा असतो, एका व्यक्तीचे महनीय विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, शाब्दिक संदेश इतरांपर्यंत पोहोचवणे, अशाब्दिक संदेश इतरांपर्यंत पोहोचवणे, दोन व्यक्तिगटांमध्ये विचारांची देवाणघेवाण करणे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, शाब्दिक संदेश इतरांपर्यंत पोहोचवणे हा महत्वाचा हेतू असतो. कशाचा? संज्ञापनाचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, वर्गात सहलीचे आयोजन कशा पद्धतीने कराल? सहलीचं आयोजन करायचं आहे, सहल अरेंज करायची आहे, ती कशी करणार? विद्यार्थ्यांच्या मते पालक विद्यार्थी सभा, जो विद्यार्थी सहलीला जाणार आहे त्याचे मत, आणि सक्ती करा. सक्ती करणं अजिबात योग्य नाही. एकाची इकॉनॉमिक कंडिशन व्यवस्थित नसू शकते, एकाची हेल्थ व्यवस्थित नको असू शकत नाही, त्यामुळे काय सक्ती करणं इथं चुकीचंच आहे. मग विद्यार्थ्यांच्या मताने जाणं योग्य आहे का? नाही. मग करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पालक आणि विद्यार्थी सभा दोघांच्याही विचाराने सहल कुठे जायला पाहिजे, कसं आयोजन केलं पाहिजे, या दोघांच्याही विचाराने व्हायला पाहिजे, म्हणून इथं ऑप्शन बी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, दृकश्राव्य साधनांच्या समर्थनार्थ तुम्ही हे विधान कराल. ऑप्शन्स आहे, दृकश्राव्य साधनांच्या वापरामुळे शाळेचा दर्जा श्रेष्ठ आहे असे लोक मानतात. त्यानंतर त्यामुळे डोळे व कान या इंद्रियांना चालना मिळते. यामुळे डोळे व कान या इंद्रियांना चालना मिळत नाही, वरील सर्व. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, यामुळे डोळे आणि कान इंद्रियांना चालना मिळते. ठीक आहे, याच्यावरून दर्जा समजतो, म्हणून दृकश्राव्य साधनांचा वापर करणं योग्य नाही, किंवा चालना मिळत नाही हे स्टेटमेंट पण इथे चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, नाटक, खेळ, प्रदर्शन इत्यादी डॅश डॅश होत काय होतात? दृकश्राव्य साधने, श्रावण साधने, कृतीयुक्त साधने, वरील सर्व. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, कृतीयुक्त साधने. ठीक आहे, नाटक, खेळ, प्रदर्शन, मूवी आपण काय म्हणतो दृकश्राव्य साधन आहे, पण नाटक काय आहे? कृती करून समजून सांगितले जाते, किंवा कृतीतून सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या जातात, समजवल्या जातात. ठीक आहे, म्हणून क आन्सर इथे करेक्ट आहे, कृतीयुक्त साधने. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा शिक्षकाचा मित्र आहे असे म्हणतात कोण? वर्ग, फळा, टेबल, खुर्ची, सुंदर अक्षर. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, फळा. शिक्षकाचा मित्र कोण आहे? फळा. कारण शिक्षक आणि फळा दोघं मिळून विद्यार्थ्यांना एक चांगला विद्यार्थी बनवणं किंवा नॉलेज देणं, समजवणं या गोष्टीमध्ये खूप महत्वाचं काम करतात, शिक्षणाचं महत्व काम करतात, म्हणून शिक्षकाचा मित्र फळा यांना म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्ययनात चित्र आकृतीचा वापर करावा, कारण त्याचे अध्ययन मूल्य जास्त असते, त्यांचे अध्ययन मूल्य कमी असते, अध्यापनाची उद्दिष्टे लवकर साध्य होतात, लिहिण्याचे कष्ट वाचतात, संकल्पना लवकर लक्षात येतात. याच्यामध्ये अध्ययन मूल्य जास्त असते. करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन फर्स्ट, कारण याच्यामध्ये फर्स्ट तर आहे, सेकंड नाही आहे, कमी नाही आहे मूल्य. ठीक आहे, मूल्य जास्त, मूल्य कमी नसणार आहे, उद्दिष्टे लवकर साध्य होतात, बरोबर आहे. आणि पाचवं, लिहिण्याचे कष्ट वाचवण्यासाठी आकृतीचा वापर होत नाही, तर संकल्पना लवकर लक्षात येण्यासाठी त्याचा वापर केला जातो, म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. 1, 3 आणि 5 विधान इथे बरोबर आहेत, कारण बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यावर प्रथम काय कराल? पेढे वाटा, स्वतःसाठी नवीन कपडे शिवाल, अभ्यासासाठी पुस्तक विकत घ्याल, स्वतःसाठी घड्याळ विकत घ्याल. घड्याळ, पेढे, नवीन कपडे ह्या काही गोष्टी मॅटर करत नाहीत, पण एक शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना काय चांगल्या पद्धतीने देऊ शकता हे खूप जास्त मॅटर करतं, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, अभ्यासासाठी पुस्तक विकत घ्याल आणि ते अभ्यास केलेलं नॉलेज तुम्ही विद्यार्थ्यांना शेअर कराल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, दृकश्राव्य साधनांमुळे डॅश डॅश मूर्त स्वरूपात अनुभव देता येतात, अमूर्त स्वरूपात अनुभव देता येतात, मूर्त व अमूर्त स्वरूपात अनुभव देता येतात, यापैकी नाही. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, मूर्त स्वरूप, कारण ते दिसतं पण डोळ्यांना आणि ऐकता पण येतं. ठीक आहे, म्हणून ह्याचं मूर्त स्वरूपात अनुभव देता येतो, हे करेक्ट आन्सर आहे दृकश्राव्य साधनांमुळे. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे दृकश्राव्य साधनांचे उपयोग आहेत. काय उपयोग आहे दृकश्राव्य साधनांचा? लवकर आकलन होते, महागडी साधने हाताळण्याची संधी मिळते, मिळालेले ज्ञान अधिक काळ टिकते, अध्यापनात जिवंतपणा येतो आणि अध्यापनात मनोरंजकता येते. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, 1, 3, 4, 5. फक्त दोन नाही, महागडी साधने हाताळण्याची संधी मिळण्यासाठी आपण दृकश्राव्य साधनांचा वापर करणार नाही. आकलन लवकर होणं, ज्ञान अधिक काळ टिकणं, अध्यापनात जिवंतपणा येणं आणि अध्यापनात मनोरंजकता येणं, म्हणजे त्यांना इंटरेस्ट यावं यासाठी, ते ह्या गोष्टी मॅटर करतात. या साधनांचा उपयोग त्यासाठी केला तर चांगल्या पद्धतीने त्याचा वापर झाला असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालील स्पष्टीकरणापैकी निर्मितीकालीन मूल्यमापन असे कशास म्हणता येईल? जेव्हा शिक्षक चाचणीतील सर्व गुण एकत्रित करतात, जेव्हा सतत चालू असणारे मूल्यमापन होत असते, सतत विशिष्ट कालखंडानंतर मूल्यमापन करून शिक्षण कार्यक्रमात त्याचा उपयोग केला जातो, गुण देण्याऐवजी वर्णमालाक्रमानुसार श्रेणी दिल्या जातात. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, जेव्हा सतत चालू असणारे मूल्यमापन होत असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, चर्चा पद्धती ही डॅश डॅश आहे कशी आहे? विद्यार्थी प्रधान आहे, शिक्षक प्रधान आहे की विषय प्रधान आहे की वरील सर्व? आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, विद्यार्थी प्रधान आहे. कारण विद्यार्थी स्वतः त्याच्यामध्ये चर्चा करत असतात, स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घेत असतात आणि त्यांना जे हवं असतं ते त्याच्यातून शिकत असतात, चर्चा करून शिकत असतात. ओके, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या पद्धतीत विद्यार्थ्यांना विचार करण्यास फारसा वाव नसतो, औपचारिक चर्चा, स्वयं अध्ययन, अनौपचारिक चर्चा, व्याख्यान? आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड, व्याख्यान. आपण मागे एक क्वेश्चन बघितलं होतं ज्याच्यामध्ये बघितलं होतं व्याख्यान पद्धतीमध्ये स्टुडंट्सला जास्त वाव असतो की शिक्षकांना? शिक्षकांना असतो ना, विद्यार्थ्यांना नसतो, राईट? पुढचा प्रश्न आहे, मूल्यमापनामुळे व्यक्तीच्या प्रगतीचे चित्र कळते, कसे कसे चित्र कळतं, कशाचं चित्र कळतं? ऑप्शन्स आहेत संख्यात्मक, गुणात्मक, शारीरिक. आणि ऑप्शन ड आहे अ आणि ब, संख्यात्मक आणि गुणात्मक, ज्याच्यामध्ये गुणात्मक मध्ये शरीर सुद्धा येऊ शकतं, म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, अध्यापन हा डॅश डॅश आहे, व्यवसाय आहे, उद्योग आहे, धंदा आहे, वरील सर्व आहे? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, व्यवसाय. शिक्षकी पेशा, शिक्षकी व्यवसाय, शिक्षकी ऑक्युपेशन काय असू शकतं? शिक्षक, टीचर असू शकतं. ठीक आहे, म्हणून ऑप्शन अ बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, मूल्यमापनामुळे डॅश डॅश, मूल्यमापनामुळे काय होतं? कोणता विद्यार्थी किती हुशार आहे हे समजते, शैक्षणिक उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले हे पाहता येते, मंद बुद्धी विद्यार्थी ओळखता येतात, वरील सर्वांचा? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, शैक्षणिक उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झालं हे पाहता येतं. दरवर्षी एक्झाम होते आणि त्याचं मूल्यमापन केलं जातं, ते हे तपासण्यासाठी की किती स्टुडंट्स याच्यामध्ये म्हणजे शैक्षणिक उद्दिष्ट जे आहे की त्यांना पुढे नॉलेज वाढवायचं, त्यांची लेवल वाढवायची, हे उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे की नाही हे आपल्याला समजतं. ठीक आहे, ओके, मूल्यमापनामुळे कोणता विद्यार्थी किती हुशार आहे समजते, शैक्षणिक उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले हे पाहता येते, मंदबुद्धी. ओके, सेम क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, मूल्यमापन प्रक्रियेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? मूल्यमापन म्हणजे विद्यापीठाने घेतलेली वार्षिक परीक्षा होय. मूल्यमापन प्रक्रिया अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे आवश्यक अंग आहे. उच्च यश संपादन करणाऱ्यांना निम्न दर्जाचे यश संपादन करणाऱ्यांपासून वेगळे करण्याची ही प्रक्रिया वापरली जाते. ही प्रक्रिया म्हणजे लिखित मौखिक स्वरूपाची परीक्षा होय. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड, ही प्रक्रिया म्हणजे लिखित किंवा मौखिक स्वरूपाची परीक्षा होय. काय मूल्यमापन प्रक्रियेमध्ये एक सत्य विधान ओळखायचं होतं दिलेल्या ऑप्शन्स पैकी, ही लिखित म्हणजे तुम्ही ती परीक्षा देतात दरवर्षी प्रत्येक वर्गामध्ये स्टुडंट्स परीक्षा देतात, ती लेखी असू शकते किंवा तोंडी असू शकते, हे याच्यामधलं करेक्ट स्टेटमेंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुक्त विद्यापीठाद्वारे शिक्षण योग्य की अयोग्य? अयोग्य, त्यामुळे पारंपरिक विद्यापीठाचे महत्व कमी होते. योग्य, त्यामुळे पारंपरिक विद्यापीठाचा बोजा कमी होतो. योग्य, त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना शिक्षणाची संधी मिळते. अयोग्य, त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, योग्य आहे. मुक्त विद्यापीठांचं शिक्षण जे आहे ते योग्य आहे, कारण का जे शिक्षणापासून वंचित राहिले त्यांच्यासाठी इथे संधी मिळते. ठीक आहे, तिथे वयाचं काही नसतं, वयाचं बंधन नसतं, वेळेचं बंधन नसतं, कोणत्याही वेळेला तुम्ही शिक्षण घेऊ शकता, कुठल्याही वयाच्या वयामध्ये तुम्ही शिक्षण घेऊ शकता, म्हणून हे योग्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, वर्गात विद्यार्थ्यांचे प्रश्न विचारला व त्याचे उत्तर तुम्हाला माहीत नसल्यास काय कराल? ठीक आहे, ऍज अ टीचर, ऍज अ शिक्षक, अध्यापक म्हणून तुम्ही काय कराल? हा प्रश्न अभ्यासक्रमाशी संबंधित नाही असे सांगाल, त्याचे उत्तर दुसऱ्या दिवशी देण्याचे आश्वासन द्याल, वर्गात प्रश्न विचारून वर्गाचा वेळ वाया घालू नये असे सांगाल, आणि यापेक्षा वेगळे वर्गात वेळ वाया घालू नये असं सांगू नये किंवा त्यांच्या प्रश्नाला टाळणे किंवा अभ्यासक्रमाशी संबंधित नाही असं सांगून त्यांना निराश करणं किंवा त्यांच्या जी
क्युरियोसिटी आहे त्याला तुम्ही जर अडवणूक करत असाल तर योग्य शिक्षकाचं लक्ष नाही आहे. मग तुम्ही काय करणार, याचं करेक्ट आन्सर ऑप्शन बघायचं, उत्तर दुसऱ्या दिवशी येण्याचं देण्याचे आश्वासन द्याल. ठीक आहे, आपण याच्यावरती उद्या बघूया असं सांगून तुम्ही त्यांना आश्वासन देऊ शकता आणि त्याचा आन्सर तुम्ही नेक्स्ट डेला देऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, महाविद्यालयाने कोणत्या बाबीवर अधिक खर्च केली पाहिजे? परिसराचे सुशोभीकरण, शैक्षणिक समारंभ, पारितोषिक वाटप, ग्रंथालय. आणि ऑफकोर्स करेक्ट आन्सर आहे डी, ग्रंथालय. ग्रंथालयामुळे बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ग्रंथालयामुळे सुशोभीकरण पण होऊ शकतं, त्या ऑर्गनायझेशनचा शैक्षणिक समारंभ आणि पारितोषिक वाटप याच्यापेक्षा ग्रंथालयामधून जास्तीत जास्त फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे, म्हणून ग्रंथालयावर अधिक खर्च केला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांनी परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, या विधानाचं समर्थन तुम्ही कोणते कारण द्याल? ठीक आहे, म्हणजे याचं समर्थन करायचंय तुम्हाला की विद्यार्थ्याने परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, पण का केलं पाहिजे असं तुम्हाला वाटलं पाहिजे, म्हणजे याचं योग्य रिझन कुठला असलं पाहिजे. ऑप्शन्स आहेत, परीक्षा ही विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता मोजण्याची एकमेव कसोटी आहे. पहिलं स्टेटमेंट तेच आपलं चुकीचं आहे, कारण एकमेव कसोटी म्हटलेलं आहे. परीक्षेत जास्त गुण मिळवल्यास शिक्षक व पालक रागवतात. परीक्षेत कमी गुण मिळाल्यास शिक्षक व पालक रागवतात. ओके, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, परीक्षेत कमी गुण मिळवल्यास शिक्षक व पालक रागवतात. हे कारण याचं ओके, विल मार्क दिस क्वेश्चन एज अ स्टार. ठीक आहे, याच्यामध्ये दोन क्वेश्चन ऑप्शन्स सेम आलेले आहेत, असं सेम ऑप्शन येणार नाही, पण इथे वेगळा आन्सर असेल त्यावेळेस तुमचं ते आन्सर करेक्ट असेल. ठीक आहे, असं रिझन तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, कमी गुण मिळाल्यास शिक्षक व पालक रागवतात, म्हणून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, कारण ही बुद्धिमत्ता मोजण्याची एकमेव कसोटी नाही. ठीक आहे, सेम नाही आहे, इकडे जास्त आहे, इकडे कमी गुण मिळवल्यास, मग हे रिझन असू शकतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षकाची निवड कोणत्या निकषावर करावी? ओळख व वशिला, शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापनाचा अनुभव, अध्यापनाची आवड, आर्थिक कुवत. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, 2, 3, 4. म्हणजे ओळख वशिलाची गरज नाही आहे, शैक्षणिक गुणवत्ता, त्याच्यानंतर अध्यापनाचा अनुभव आणि अध्यापनाची आवड, ह्या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात शिक्षकाची निवड करण्यासाठी. ठीक आहे, ना की कुवत आणि वशिला. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण भागात नव्या शैक्षणिक संस्थांना मान्यता देण्याबाबत सरकारने कोणते धोरण अंगीकारावे असे तुमचे मत आहे? ठीक आहे, दिलेल्या ऑप्शन्स पैकी तुमचं मत कुठलं असायला पाहिजे ते तुम्हाला द्यायचं आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्था दर्जा शहरी संस्थांपेक्षा कमी असल्यामुळे नवीन मान्यता देणे बंद करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हिताकरिता मान्यतेसाठी अर्ज केलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांना तात्काळ मान्यता द्याल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान शैक्षणिक सुविधा पुरवण्याच्या अटीवर मान्यता द्याल आणि वरील सर्व. आणि याचं करेक्ट आन्सर आहे क, किमान सुविधा तरी त्यांना विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजेत ग्रामीण भागातील, या अटीवरती तुम्ही नवीन शैक्षणिक धोरण याला नवीन शैक्षणिक संस्था